नववर्ष सगळ्यांना आरोग्यदायी जावो आणि करोनाफ्री जावो अशी एक इच्छा. कारण आता आपण सगळेजण खूप कंटाळलो या सगळ्या लॉकडाऊन आणि सगळ्या रिस्ट्रिक्शन्सना, खरंच कंटाळा आलाय सगळ्याला. म्हणजे झोप की हे पटकन पुढे जाईल आणि आपण परत पूर्ववत येऊ. नवीन वर्षात काहीतरी नवीन सगळं करायचं आणि नवीन नवीन विषय घेऊन तुमच्या समोर यायचा हा एक मानस आहे आणि त्यानुसार सुरुवातच आपण एक कमदार करणार आहोत. आणि आज आपल्याला अनुराधे येवळेकर इथे आलेले आहेत आणि त्यांची फॉर्मल ओळख वैशाली करून देईलच तुम्हाला. आपण हो त्यांचं मनापासून स्वागत करूया माइंडजेनच्या या प्लॅटफॉर्मवरती. अनुराधे, 3 वर्ष झाली आम्ही माइंडजेनचा कार्यक्रम उपक्रम राबवतोय. मधल्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये जवळजवळ वर्षभर आम्ही ऑनलाईन घेतात, तुम्ही आम्ही आलाच होतात ऑनलाईन. पण आता तो ऑफलाईन चालू केला गेल्या 2 महिन्यापासून. या सगळ्या ह्याच्यामध्ये स्वतःची मानसिक स्वास्थ्य टिकवणं हे इतकं महत्वाचं होऊन बसलं आहे. कारण खूप वेळेला काउन्सिलर असल्यामुळे म्हणा किंवा काही असं लक्षात येतं की मानसिक खच्चीकरण झालं, एकदा का ती भीती निर्माण झाली की पुढे आपल्या मागे अनेक असे छोटे छोटे इश्यूज लागत जातात आणि मग त्यातनं बाहेर पडणं मुश्किल होतं. आणि मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःचं अवेअरनेस असणं. आणि आज आपण हाच विषय पण जरा वेगळ्या पद्धतीने बघणार आहोत. अनुराधे पंचकोश आणि सेल्फ अवेअरनेस, स्वतःची जाणीव असा तो मांडणार आहे. 2 भागात तो मांडणार आहे, कारण 5 कोश आहेत. एक एवढ्या 1.25 तासाच्या कार्यक्रमात आपल्याला दिसलं होणार नाही. त्यांचा मुलगा 15 तारखेला गावावर नाही, तर त्यामुळे 15 तारखेला त्या अवेलेबल नाही आहेत. पण आजची 8 तारीख आणि 22 तारीख अशा 2 तारखांना ते आपल्याबरोबर असणार आहेत. त्यांचं मनापासून स्वागत आणि मी वैशालीला विनंती करते की त्यांनी त्यांची ओळख करून द्या. सगळ्यांना सकाळी नमस्कार आणि नवीन वर्ष पहिल्यांदा भेटतोय स्वागत. माइंड जिममध्ये आज आपल्या ज्या पाहुण्या आहेत विदुषी अनघाताई लवळेकर यांची तुम्हाला फॉर्मल ओळख करून देते. इतकं मोठं आणि इतकं छान आहे, त्या मानसशास्त्रज्ञ आहेत आणि ज्ञानप्रबोधिनी इथे प्रज्ञा मानस संशोधिकेचं त्या संशोधक अध्यापक म्हणून काम पाहतात. सध्या त्या डिपार्टमेंटच्या त्या संचालक पदाची जबाबदारी पण पाहतात. सामाजिक जाणीव, बाल युवा मानसशास्त्र, लिंगभाव मानसशास्त्र, जीवन गुणवत्ता, भावनिक बुद्धिमत्ता, नातेसंबंध जोपासताना स्त्री जीवनाची गुणवत्ता हे त्यांच्या संशोधनाचे प्रमुख विषय आहेत. आजपर्यंत त्यांनी 24 शोधनिबंध लिहिले आहेत आणि त्याचं सादरीकरण राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेलं आहे. नियतकालिकांमधूनही त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्या PhD च्या स्टुडंट्सना गाईड म्हणून पण काम हे करतात. 3 विद्यार्थ्यांना PhD मिळाली आहे, 6 विद्यार्थी आत्ता काम करत आहेत. 25+ मनोमापन चाचण्यांची त्यांनी निर्मिती केलेली आहे. प्रशिक्षक म्हणून त्या विविध ठिकाणी आणि विविध स्तरांवर काम पाहतात. 7 पुस्तकांचं लेखन केलंय आणि 6 पुस्तकांचं संपादनही केलंय. प्रबोधिनीच्या संवादिनी या स्त्री शक्ती उपक्रमाच्या समन्वयक आणि मार्गदर्शक म्हणून त्या काम पाहतात. 2018 साली त्यांना मानसशास्त्र संशोधन कार्यासाठी काही पुष्पलता रानडे राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झालाय. सो आपण सगळे खूप लकी आहोत की त्या आपल्याशी संवाद साधणार आहेत. तर मी आता कार्यक्रमाचे सूत्र त्यांना सोपवते. मी माईक न घेता बोलले तर चालेल, मला पुरेसं ऐकू जाईल. म्हणजे मला थोडे कागद लागणार आहेत कारण हा विषय खूप वेगळा आहे आणि मी अनुराधाबाईंनी म्हटलं की या निमित्ताने माझंच वाचन आणि अभ्यास होईल. त्यामुळे अगदी नेहमी मला नेहमी सवयीचे असणारे विषय मी जास्त स्पॉन्टॅनियसली बोलू शकते, परंतु ह्या विषयात थोडंसं मला टिप्पण्यांची मदत लागणार आहे, तर मी त्याच्याबद्दल मास्क सगळ्यांनी घातलेलं असल्यामुळे मला चेहरे कळत नाहीये. मास्क जर काढले तर कोणीतरी ओळखीचे पण निघतील असं म्हटलं. तुम्ही सगळ्यांनी घालून ठेवायला काहीच हरकत नाही, आत्ताच्या सगळ्या काळामध्ये ती गरज आहे. पण बोलताना थोडस अडचणीचं जातं म्हणून मी फक्त काढून ठेवते थोडा वेळ आणि अंतर ठेवते पुरेस.
भारतीय मानसशास्त्र हे खूप मानसशास्त्र विषयात काम करणाऱ्या आमच्यासारख्या काही जणांना असं एक मृगजळासारखं आहे की ते अरे दिसलं 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 असं म्हणेपर्यंत कुठे 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 असं. कारण मानसशास्त्र ह्या नावानी ते कधी तसं फारसं काय म्हणूया प्रचलित नव्हतं. मानसशास्त्र ही विद्याशाखा ही खरं तर पाश्चात्य देशामध्ये ह्या नावानी सुरू झाली असं आपण म्हणूया. आपल्याकडचं म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये मानसशास्त्राशी संबंधित ज्या काही मांडण्या आहेत त्या सगळ्या एकतर तत्वज्ञानामध्ये आहेत किंवा योगसूत्रामध्ये आहेत. तर त्यामुळे त्या दोन्हीमधून ते शोधून शोधून मग ते मानसशास्त्र ह्या चौकटीमध्ये कसं आपल्याला त्याचा रेलेव्हन्स देता येईल अशी थोडीशी ती कसरत करायला लागते असं म्हणूया. किंवा तसा प्रयत्न केला की आपल्याला ते शास्त्र थोडं आपलं आपण आज जे शिकतो त्याच्याशी जोडून बघता येतं. नाही तर मग तत्वज्ञान एकीकडे मानसशास्त्र एकीकडे रोजचं जीवन एकीकडे असे ते कप्पे होऊन जाते. काही सांगताना प्रत्येक जण उदाहरण किंवा प्रयोग अमेरिकेत केलेला सांगतो कुणी इंडियाचा प्रयोग सांगतच नाही आहे. तर आपली संस्कृती वेगळी आपले विचार आहे. तर तुम्ही आता बोलत होता ना की योगशास्त्र आणि आपल्या उपनिषद आणि ह्याच्यात सगळं आहे सगळं आहे काय आहे माहिती नाही. आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि प्रयोग भारतामध्ये खूप चालू असतात. म्हणजे पाश्चात्य मानसशास्त्रामध्ये मांडलेल्या संकल्पनांवर भारतातही भरपूर काम चालू असतं. त्याचे तसे संशोधन निबंध आणि जर आपण शोधले तर ते मिळूही शकतात. अगदी उदाहरण सांगायचं तर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की घटना वेगळ्या असतात, डेव्हलपमेंटल काय बॅकग्राऊंड वेगळी असते त्यामुळे फरकही काही दिसू शकतात. पण मुळात माणसाचं मन म्हणून एक काहीतरी सामायिक चीज आहेच. त्याच्यामुळे काही गोष्टी ह्या जशा तिथे लागू असतात तशा इथेही लागू असतात. काही ज्या संदर्भासकट संदर्भामुळे बदलतात त्या मात्र नक्की आपल्याला वेगळा अभ्यास इथे करता येतो. फक्त एक तुमच्या जाता जाता शंकेला उत्तर दिलं. आपल्या आजच्या विषयाशी त्याचा थेट संबंध नाही. पंचकोशी संकल्पना ह्याच्यावरती बोलाल का असं मला अनुराधातेंनी विचारलं. मी हो म्हटलं. याचं कारण माझा पंचकोशाचा खूप अभ्यास आहे वगैरे असं नाही. मी थोडं डिस्क्लेमर आधी देते कारण मी संस्कृतची विद्यार्थिनी नाही आहे. संस्कृतचे जे मूळ ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये पंचकोशाची मांडणी ज्याच्यात केली आहे ते तैत्तिरीय उपनिषद आहे. तर ते उपनिषद मी वाचलं आहे का तर मी ते वाचलेलं नाही आहे. परंतु प्रबोधिनीमध्ये वेगवेगळ्या संस्कार पोथ्या ज्या तयार केलेल्या आहेत संस्कृत संस्कृती संशोधिका या आमच्या विभागाच्या माध्यमातून धर्मनिर्णय मंडळाच्या मार्गदर्शनाखाली तर त्याच्यामध्ये यातल्या बऱ्याच उपनिषदांमधल्या किंवा वेगवेगळ्या वेदरचनांमधल्या श्लोकांचा आधार घेतलेला आणि त्या सार्थ पोथ्या आहेत. त्याच्यामुळे अनेक वर्ष त्या पोथ्यांवरून उपासना वेगवेगळ्या प्रकारच्या करत असताना मग वर्षारंभ उपासना असेल वर्ष सुरू होताना अकॅडमिक इयर वर्ष संतानाची वर्षांत उपासना असेल किंवा उपनयन विद्यावंत संस्काराची उपासना असेल तर ह्या सगळ्यामध्ये ह्याचे संदर्भ खूप ठिकाणी आलेले आहेत आणि त्यामुळे त्याचा अर्थ मी अनेक वर्ष वाचत आलेली आहे. तसंच थोडंसं उमलत्या वयाशी जुळवून घेताना नावाचा जो आम्ही उपक्रम घेतो किशोरवयीन मुला मुलींच्यासाठी तर तो उपक्रम जेव्हा सुरू केला तेव्हाच हे असं वाटलेलं होतं की आपण व्यक्तिमत्वाविषयी मुलांशी बोलायचं असेल तर आता हे गृहस्थ किंवा म्हणाले तसं आपण भारतीय त्याला काहीतरी मूळ शोधलं पाहिजे आणि म्हणून त्यावेळेला थोडंसं आम्ही एक प्राथमिक वाचन पंचकोशाचं आमच्या गटाने मिळून केलेलं होतं. आणि व्यक्तिमत्वाची संकल्पना मांडायची तर आपण भारतीय संकल्पना घेऊन पुढे जाऊया म्हणून पंचकोशात्मक संकल्पना आणि त्याच्यावरचं प्रत्यक्ष मुलांच्या आयुष्यामध्ये म्हणजे शालेय मुलांच्या आयुष्यामध्ये काय रेलेव्हन्स आहे असा थोडासा आम्ही तो मांडायचा प्रयत्न केला. ज्ञानप्रबोधिनीचे एक खूप ज्येष्ठ कार्यकर्ते दिवंगत वामनराव अभ्यंकर भाऊ असं ज्यांना म्हणतो म्हणायचो निगडीच्या केंद्राचे ते प्रमुख होते त्यांचा ह्याच्यामध्ये खूप अभ्यास होता. ते स्वतः तर त्याच्यातले विद्वान होतेच परंतु पंचकोशाधारित शिक्षण ह्याच्यावर त्यांनी स्वतंत्रपणे गुरुकुल या रचनेची निर्मिती केली आणि तशा प्रकारचं एक गुरुकुल हे आता निगडीला चालू आहे जिथे 12 तासाची शाळा आणि शाळा असं म्हणताना औपचारिक शिक्षण हे पंचकोशाधारितच कसं असेल अशा प्रकारची ती मांडणी त्यांनी केली. त्याच्यावरच्या पुस्तिकांचं लेखनही त्यांनी केलं किंवा तुम्हाला सगळ्यांना माहिती असलेल्या वनिताताई पटवर्धन वाचस्पती वनिताताई पटवर्धन आणि वाचस्पती अशोकराव निर्भराके हे दोघंही मानसशास्त्रज्ञ प्रबोधिनीमध्ये जे कार्यरत होते त्यांनी प्रभावी व्यक्तिमत्व नावाचं एक पुस्तक अनेक वर्षापूर्वी दिलेलं छोटंसं पुस्तक आहे 40 पानी
पण त्याच्यात पण त्यांनी काही संदर्भ याचा घेतलेला आहे. तर मी एवढ्यासाठीचे उल्लेख केले की हे सगळं मी वाचत आले, त्याच्यामुळे पंचकोशी हा शब्द मला नवीन नाही, पण मी त्याच्यातलं खूप असं खोल वाचन केलंय किंवा खोल अभ्यास केलाय आणि मग आता मी तुमच्यासमोर काहीतरी मांडते असं होणार नाही. पण ते वाचन सगळं झालेलं असल्यामुळे आणि मग अन्य काही संदर्भ मिळवून आजच्या आपल्या आयुष्याशी ह्या सगळ्या संकल्पनेचा आपल्याला जोड कसा घालता येईल असा मी थोडासा जो विचार केला तो मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. आता हे मांडत असताना मी मगाशी म्हटलं तसं हे थोडं मुक्त चिंतन आहे असं आपण समजूया. म्हणजे मी एकीकडे विचार करता करता मांडते आहे, विचार झालाय आणि आता तो असा असा त्याचा सिद्ध काहीतरी प्रयोग आहे असं नाही, त्यामुळे हा ओपन आहे. त्यामुळे याच्यात कुठे तुम्हाला असं वाटलं काही जसं शंका विचारली गेली तसं नाही, याच्याबद्दल माझं दुमत आहे असंही असू शकतं किंवा याच्यात मला अमुक एक माहिती आहे किंवा मला हे जोडून बघावं असं वाटतंय, तर असं पण तुम्ही सांगायला हरकत नाही. फक्त आपल्याकडे वेळ थोडा मर्यादित आहे, माझ्याकडची माहिती पण मर्यादित आहे. म्हणजे मी म्हटलं तसं वामनराव जर का बोलायला लागलं या विषयावर तर ते म्हणतील 8 दिवसाचं निवासी शिबिरच घेऊया, इतकं त्यांच्याकडे त्याचं सगळं हे असू शकेल. माझ्याकडची जी माहिती आहे ती मर्यादित अशी आहे की मी वाचलेलं, मला समजलेलं आणि त्याला मी लावलेलं रेलेवन्स, पण तरी सुद्धा ही संकल्पनाच खूप व्यापक आहे, त्यामुळे आपल्याला ती 2 भागामध्ये थोडीशी स्प्लिट ही करावी लागेल. म्हणून आज 3 कोशांच्या विषयी आपण जास्त माहिती घेऊया आणि पुढच्या वेळेला विज्ञानमय आणि आनंदमय, कारण ते जास्त सूक्ष्म, सूक्ष्मातिसूक्ष्म आणि जास्त खोलातले असे कोश किंवा अशा संकल्पना आहेत. एक आम्ही उपासना जी ज्ञानप्रबोधिनीमध्ये करतो, विरजा मंत्र असं त्या उपासनेला म्हटलेला आहे. जसा गायत्री मंत्र हा आपल्याला बहुतेकांना परिचित असतो, तसा हा विरजा मंत्र जो आहे तोही उपनिषदांमधलाच आहे, परंतु त्याच्यामध्ये ह्या पंचकोशांचा सगळा उल्लेख हा आलेला आहे. थिओसॉफिकल सोसायटीच्या प्रार्थनेमध्ये हा मंत्र पूर्वी वापरला जात असे, घेतला जात असे, आणि त्या थिओसॉफिकल सोसायटीच्या प्रार्थना मंत्रांमधून जेव्हा ज्ञानप्रबोधिनीची दैनंदिन उपासना ही अप्पासाहेब पेंडसे म्हणजे ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक हे त्याच्यावर विचार करत होते किंवा ती रचत होते किंवा सिद्ध करत होते, तेव्हा गायत्री मंत्राच्या बरोबरीने त्यांनी विरजा मंत्राला पण त्याच्यामध्ये स्थान दिलेलं आहे. तर त्याचे शब्द असे आहेत, त्यात एकूण 7 कडवी आहेत, 5 पहिले कोश आहेत आणि मग त्याच्यानंतर आत्मा, अंतरात्मा आणि परमात्मा असे 3 त्याच्यातले शब्द आहेत. आणि सगळ्याची कॉमन त्याची ओळ अशी आहे की ज्योतिरहम विरजा विपापा भूयासन स्वाहा, अशी ह्या प्रत्येक श्लोकाची ओळ आहे. म्हणजे एक पहिला फक्त मी श्लोक तुम्हाला ऐकवते, कारण ती पूर्ण ऐकवण्यात आत्ता तसा आपल्याला वेळ नाही आहे, परंतु पहिला जो श्लोक आहे तो अन्नमय कोशाशी संबंधित आहे, की जो म्हणतो की पंचमहाभूतांनी बनलेली जी सगळी आपली देहाची रचना आहे त्याच्याशी संबंधित आहे. ओम पृथ्वी अप वायू तेज आकाशा मे शुद्ध्यंता ज्योतिरह विरजा विपापा भूयासन स्वाहा. त्यामुळे विरजा म्हणजे कोणत्याही प्रकारचं रजत्व नसलेली किंवा धूळ, ज्याला रज म्हणजे धूळ किंवा काय म्हणूया आपण थोडीशी घाण किंवा असं, तर हे नसलेली अशी शुद्ध, शुद्ध असो काया माझी पंचभूतांनी व्यापलेली, असं त्याचं एक भाषांतर पण आमच्याकडे आमच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी केलेलं. तर तो विरजा मंत्र हा जो आहे हा एका पूर्ण ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या पंचकोशांच्या टप्प्यांची किंवा त्याच्याची कल्पनाही देतो. तर ती ज्योती असे मी विमल निरागस ईश्वर चरणी समर्पित असं त्या शेवटच्या ओळीचं वर्णन आहे. म्हणजे त्याच्यातनं थोडंसं असं आहे की कुठपर्यंत जायचं आहे. ज्योती असे मी विमल निरागस ईश्वर चरणी समर्पित, म्हणजे आनंदमय कोश जो आपण शेवटी बघणार आहोत तिथपर्यंत गेल्यावरती मग आपल्याला त्याचं एक काय म्हणूया फील येतो किंवा त्याचं रिअलायझेशन होतं की आपण म्हणजे कोण आहोत. तर आपण ही एक ऊर्जा स्रोत आहोत, आपण एक ज्योती आहोत. म्हणजे मी म्हटलं तसं मुक्त चिंतन करत असल्यामुळे मला जे सुचेल ते मी त्याला जोडून बघते. तर जसं आईन्स्टाईननी म्हटलेलं होतं की इज इक्वल टू MC² बरोबर ना, शास्त्र सुटून खूप वर्ष झाली. तर म्हणजे एनर्जी इज नायदर क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड, तर तशी ती एनर्जीची कुठेतरी आपल्या सगळ्यांच्या मध्ये जी एक कॉमन ज्योत आहे ती म्हणजे मी आहे. आणि मग ती ज्योत मला शोधायची असेल तर ती कशी आहे, ती विमल आहे, ईश्वरचरणी समर्पिता आहे. म्हणजे जी कुठली शक्ती मला वाटते आहे जी पूर्ण ह्या सगळ्या विश्व, प्रतिविश्व, अतिविश्व जे काही आहे त्याला काहीतरी जे नियम लागलेले आहेत ते नियंत्रित करणारे, तर तिच्यासाठीही म्हणजे तिला समर्पित अशी ती माझ्यातली शक्ती आहे असा तो सगळा त्या उपासनेचा भाव आहे. म्हणजे थोडक्यात ह्या पंचकोशाच्या सगळ्या मांडणीमध्ये जे 5 अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय असे ते 5 कोश जे आहेत
त्याच्यामध्ये व्यक्तिमत्त्वाच्या स्थूल स्वरूपाकडून किंवा स्थूल अनुभवापासून ते सूक्ष्म तत्वापर्यंतची मांडणी असं आपण म्हणू शकतो. स्थूल म्हणजे काय? जे आपल्याला बघता येतं, जे दिसतं, अनुभवतो, आपण रोज अनुभवतो ते स्थूल आहे. रोज अनुभव, प्रतिक्षणी अनुभव, असं काय आहे जे आपल्याबरोबर आपली जाणीव ही शाबूत असेपर्यंत असणार आहे, तर ते आपलं शरीर आहे. ते आपलं शरीर आहे, श्वास तर आहेच, परंतु त्याचं माध्यम काय शेवटी? तर आपलं अस्तित्व, स्थूल अस्तित्व म्हणजे आपलं शरीर आहे. तर त्यामुळे अन्नमय कोश म्हणजे काय? तर हे आपलं स्थूल अस्तित्व आहे. तर हे सगळं आपण का समजून घ्यायचं? ही पंचकोशांची रचना का समजून घ्यायची? तर मला असं वाटतं की आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनामध्ये कुठल्या ना कुठल्या टप्प्यावरती हा प्रश्न येतो. जसं अब्राहम मॅस्लोनी त्याच्या सगळ्या उतरंडीमध्ये म्हटलेलं आहे की सुरुवात तुमची फिजिओलॉजिकल नीड्सपासून होते, की भूक, तहान, अमुक, मग ती भागली की तुम्हाला वाटतं की आपल्याला एक सुरक्षित चौकट असावी, एक घर असावं, पैसा असावा, मग वाटतं की नाही चार लोकं असावेत अवतीभोवती, प्रेमाची माणसं असावीत, मग वाटतं की मी कोण आहे, मी कोणीतरी आहे, माझं रेकॉग्निशन असावं, आणि मग त्याही पलीकडे पुन्हा माणसाला असं वाटतं की हे सगळं असलं तरी नक्की मी कोण आहे. म्हणजे मग जसं शंकराचार्यांच्या स्तोत्रामध्ये आपल्याला तो प्रश्न हे असतो की कोहम कोहम, आणि मग सोहम सोहम, म्हणजे तो मनोबुद्धी अहंकार चित्त आणि नाम हा पूर्ण जो आत्मषटकमचा त्यांचा निवेदनाचा भाग आहे तो सगळा ह्या प्रश्नाच्या उत्तराकडे नेऊ इच्छिणारा असा आहे. तोच प्रश्न इथे पण आपल्याला पडतोच, प्रत्येकाला पडतो. शंकराचार्यांना तो फारच लवकर पडला आणि त्यांनी त्याच्या मागे त्यांचं पूर्ण आयुष्य काय लावलं आणि त्याच्यातून आपल्याला पुढच्या पिढ्यांना अनेक पिढ्यांना समजेल असे निघाले. परंतु आपल्यापैकी प्रत्येकाला कुठल्या तरी टप्प्यावरती तो पडतोच, चाटून जातो म्हणा, मनात रुजतो म्हणा, कधीतरी खूप आपण त्याच्यावर वेळ घालवतो म्हणा असं. पण त्या प्रश्नासाठीचा अभ्यास किंवा त्याच्यासाठीची एक दिशा देणारा हा अभ्यास पंचकोशांचा नक्कीच आहे असं मला स्वतःला वाटतं. म्हणजे ह्या मीच्या शोधामधला एक भक्कम आधार हा पंचकोश संकल्पना आहे. तो आपल्याला टप्प्याटप्प्याने स्थूलकडून सूक्ष्मकडे नेण्यासाठीची मदत ही करत जाते. आता आजच्या काळाची पण ही गरज का आहे असाही मी विचार करत होते. तर आज मला असं वाटतं की खूप क्लटरिंग झालेलं आहे. म्हणजे क्लटरिंग म्हणजे काय? खूप गोष्टी एकत्र आल्यावरती जो एक गोंधळ तयार होतो, किंवा आपण म्हणतो त्याला की उखीर वाखीर असा एक शब्द, त्याला फार सुंदर शब्द गौरी देशपांड्यांच्यानी एका ह्याच्यामध्ये वाचलेलं होतं त्यांच्या कादंबरीत, की काय कळतच नाही कशाचा कशाला काय संबंध आहे किंवा नाही, असा एक वैचारिक गोंधळ किंवा एक भावनिक गोंधळ असा मोठ्या प्रमाणात आपल्याला आजूबाजूला दिसतो. तर हे जे विचारांचं क्लटरिंग आहे किंवा भावनांचं क्लटरिंग आहे आणि ज्याच्यामुळे आज आपण जे म्हणतोय की अनेक नवीन प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहेत, व्यक्तीचा आणि त्याच्या भोवतालच्या इकोसिस्टीमचा नात्यामध्ये प्रश्न निर्माण होत आहेत, व्यक्ती व्यक्तींच्या मध्ये प्रश्न निर्माण होत आहेत, व्यक्तीची स्वतःशी असलेली जी नाती असायला पाहिजे ते सुद्धा समजून घेण्यात प्रश्न निर्माण होत आहेत. तर ह्या सगळ्याला कुठेतरी सोपं करणारं किंवा ह्यांच्याबद्दलचं मार्गदर्शन करणारं असं ही पंचकोशाची सूत्र किंवा ही संकल्पना आहे असं मला वाटतं. तर आपण अन्नमय कोशाबद्दल बोलूया. आपण सगळेच इथे बसलेलो आहोत, आपण असं म्हणू शकतो की माझा अन्नमय कोश इथे बसलेला आहे म्हणजे आहे. मनोमय कोश तुमचा कुठे आहे मला माहीत नाही, हे वॉन्डरिंग पण असू शकेल, पण शरीराने तुम्ही सगळे इथे दिसता आहात, त्या अर्थी तुम्ही इथे आहात असं म्हणायला हरकत. अन्नमय कोश हा पृथ्वी तत्वाशी बांधलेला आहे. पंचमहाभूत जी सगळी आहेत ती पंचमहाभूत आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वास करत आहेत. हे सगळं आपल्याला ज्यांनी ज्यांनी थोडंफार जरी वाचन केलेलं असतं त्यांना हे सगळं माहीत आहे की आपल्या शरीरामध्ये आकाश पण आहे, जल पण आहे, तेज पण आहे, वायू पण आहे आणि पृथ्वी तत्व. पण ह्या पंचमहाभूतांनी बनलेलं हे जे शरीर आहे ते म्हणजे आपला अन्नमय कोश आहे. आणि तो कसा आहे तर त्याचं महत्व असं आहे की आपल्याला पूर्ण बाहेरच्या जगाशी जोडणारं ते एकमेव साधन आपल्याकडे. शरीर माध्यम खलू साधन म्हणजे हे माध्यम आहे आणि ते वापरल्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही. त्याच्यामुळे जे काही आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे ते सगळं आपल्याला जगाविषयीचं या माध्यमातूनच माहिती करून घेतलं पाहिजे, किंवा त्या माध्यमाच्या मार्फतच आपण जगापर्यंत आपल्याला काय वाटतं हे पोहोचू शकतो.
त्याच्यामुळे हे अन्नमय कोश असं त्याला म्हटलेलं आहे, कारण हे तयार कशामुळे झालेलं आहे, हे माध्यम कशामुळे तयार झालेलं आहे. अन्नमय कोशाची रचना कशातनं झाली, त्याच्या शब्दातच आहे, अन्नातूनच झाली. म्हणजे लहान मूल जन्माला येतं तेव्हा ते काहीतरी एक हेरिडिटी घेऊन येतं, तसा त्याच्यातला एक भाग हा तुमच्या जीन्सचा आहे, पण शेवटी ते वाढतं, मोठं होतं, पोषण होतं, ते कशामुळे होतं, तर जे तुम्ही अन्नातून ग्रहण करत असता त्याच्यामुळे ते सगळं पोषण त्याचं होत असतं, आणि ते हळूहळू जे काही कम्प्युटराईज प्रोग्रामिंग शरीराच्या सगळ्या ह्याच्यात झालेलं आहे जेनेटिक ह्याच्या कोडिंगमधून, त्याप्रमाणे ते वाढतं. त्यामुळे तीन गोष्टी ह्याच्यातल्या अन्नमय कोशामध्ये महत्त्वाच्या प्रक्रिया ज्या मानलेल्या आहेत, त्या सेवन, पचन आणि उत्सर्जन. त्यामुळे अन्नमय कोश म्हणजे शरीर, म्हणजे स्थूल स्वरूप. हे स्थूल स्वरूप हे कशातून त्याची धारणा होते, सेवन, पचन आणि उत्सर्जन ह्या तीन प्रक्रियांमधून त्याची धारणा होत असते. पुढचा जो भाग त्याच्यातला आहे, मग आपण बोलतो, वागतो, हे ते, तो थोडा पुढचा भाग आहे, तो प्राणमय कोशामध्ये आहे. अन्नमय कोशामध्ये ह्या तीन प्रक्रिया मुख्य मानलेल्या आहेत. दुसरा भाग त्याच्यातला असा आहे की आपली सगळ्यांची पहिली ओळख म्हणजे आपला अन्नमय कोश, आपली पहिली आयडेंटिटी, मी म्हणजे कोण आहे. तर मी हा शब्द नंतर शिकतं मूल, पहिल्यांदा त्याला आपण म्हणजे कोण, तर आपण म्हणजे देहहीत जाणीव असते. त्याच्यामुळे मी हिला समजा कोणीतरी अनघा म्हणून हाक मारली तर मी असं म्हणणार की नाही नाही, अनघा म्हणजे हा देह आहे, हा देह नाही आहे. कारण ह्या देहाची ती ओळख आहे. त्याच्यामुळे पहिली आयडेंटिटी आपली जी आहे ती आपला देहही आहे, त्याच्या पलीकडे नाही. तर हे पण अन्नमय कोशाचं एक आपण असं म्हणूया की स्थूलत्व किंवा ठळठळीत लक्षण आहे. हे जे काही अन्न आपण घेतो आहोत ते आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होणं हा पण अन्नमय कोशाचा एक काय म्हणूया आपण त्याची ती प्रक्रिया किंवा त्याचं ते लक्षण आहे. आपल्या सगळ्या कर्माचा मूळ आधार म्हणजे आपला अन्नमय कोश. जे काही आपण करू ते अन्नमय कोश सुदृढ असल्याशिवाय किंवा बळकट असल्याशिवाय किंवा चांगलं असल्याशिवाय उत्तम दर्जाचं होऊ शकणार नाही. सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आपल्याला करोनाच्या काळामध्ये लक्षात आलेला आहे तो असा असं मला वाटतं अन्नमय कोशाच्या बाबतीतला मी विचार करत होते तेव्हा की इट इज बाउंड बाय लॉज ऑफ नेचर. तर निसर्ग नियमांनी पूर्णतः बद्ध असा हा कोश आहे, म्हणजे त्याला त्याच्यातनं अजिबात सुटका नाही, तो त्या नियमांच्या विरुद्ध काहीही करू शकत नाही. त्यामुळे जे आपण म्हणतो की निर्मिती, गती, स्थिती आणि लय ही जी चार ह्याचे चार टप्पे आहेत ते अन्नमय कोशाला 100% लागू आहे. त्याच्यामुळे अन्नमय कोशातल्या कुठल्याही गोष्टीची निर्मिती जेव्हा होते ती होते, म्हणजे अगदी आपण असं म्हणूया की काही जण असं म्हणतात की आपल्या अंगावरची कातडी दर 7 वर्षांनी बदललेली असते पूर्ण, म्हणजे इतका त्या पेशी सतत रिज्युव्हनेट होत असतात, नव्या पेशी येत असतात. पण म्हणजे प्रत्येक पेशी ही कुठेतरी निर्मिती त्याची होते, कुठेतरी तिला एक निर्मितीनंतर गती प्राप्त होते, कर्माची गती प्राप्त होते, एक स्थितीगत म्हणजे प्लॅटू येतो आणि कधीतरी त्या पेशीचा ह्रास होतो. जसा पेशीचा प्रवास आहे अन्नमय कोशातल्या सगळ्यात लघुत्तम घटक ज्याला आपण म्हणू शकतो असा, तसाच संपूर्ण स्थूल देहाचा पण प्रवास आहे की त्याच्यात निर्मिती आहे, त्याला एक गती आहे, गतीनंतर एक स्थिती म्हणजे प्रौढावस्था आपण जर म्हटलं शरीराची तर त्याला स्थिती आहे, आणि त्याच्यानंतर हळूहळू हळू पण निश्चितपणे होणारा ह्रास किंवा लय त्याचा होणार आहे, विलय होणार आहे. त्यामुळे ह्या चक्राशी बांधलेला असा हा अन्नमय कोश आहे. सगळं स्वरूप थोडंसं आपण समजून घेतो आहोत. अन्नमय कोशाचे दोन भाग आपण करू शकतो. एक जो भाग आहे तो आपलं बाह्य शरीर आहे, म्हणजे जे आता मी तुमच्याकडे बघितल्यानंतर मला दिसतंय, त्यात मला काय दिसतंय, म्हणजे मी यांच्याकडे बघितलं तर मला यांचं काय दिसेल, तुम्ही पुढे बसला तर मी सारखं हात पाय दिसतायत, चेहरा बांधा दिसतोय थोडक्यात, जे काही बाह्य शरीर आहे ते मला त्यांचं दिसतंय, रंग दिसतोय, प्रमाणबद्धता आहे नाही वगैरे, म्हणजे प्रमाणबद्धता ही पण माणसाचीच संकल्पना आहे, पण तरी त्यातल्या त्यात आपण म्हणूया की ते दिसत आहे, केस दिसत आहेत, पण मी यांच्याकडे बघून आत्ता मला कळणार नाहीये की यांचा दम कसा आहे, यांचा दमसास किती आहे मला माहीत नाही, यांच्या स्नायूंची समन्वयाची क्षमता किती आहे ती मला माहिती नाही, यांच्या शरीराची लवचिकता किती आहे ते मला नाही सांगता येत. त्यामुळे स्थूल शरीराचे सुद्धा हे दोन भाग आहेत, एक बाह्य शरीर आहे की जे पटकन समोरच्याला दिसतंय, आणि एक आंतर शरीर आहे जे विशेषतः आता
शास्त्राच्या पुष्कळ ॲडव्हान्समेंट्समुळे आपल्याला अंतःशरीराची सुद्धा खूप खोलातली माहितीही होऊ शकते, म्हणजे ज्याच्यामुळे कधी कधी फ्रस्ट्रेशन पण येतं ना की आपण तपासण्या करायला जातो वार्षिक आणि मग त्या बोन डेन्सिटीच्या यंत्रामध्ये आपल्याला घालतात, 40 नंतर गेलेल्या लोकांना म्हणजे 40 नंतर जे तपासण्याला जातात त्यांना माहिती आहे, मग तो तुम्हाला सांगतो तुमचं वय किती आहे 55 पण तुमची बोन डेन्सिटी 105 वर्षाच्या बाह्य एवढी, अरे बघा म्हणजे ज्याचा पूर्वी कधी आपण विचार पण केला नसता, असं अंतःशरीराची सुद्धा माहिती ही आपल्याला वेगवेगळ्या ह्या यंत्रांच्यामुळे व्हायला लागलेली अन्नमय कोशाच्या संदर्भात. पण त्याच्याबरोबरीने 4 गोष्टी मी असं म्हणेन की ज्या अन्नमय कोशाच्या अंतःशरीराशी संबंधित आहेत, त्याचा आपल्याला विकसनाच्या दृष्टीने विचार करता येतो. तो म्हणजे समन्वय, म्हणजे स्नायू, वेगवेगळ्या प्रकारचे स्नायू जे आपले आहेत त्याचं समन्वय, स्नायू आणि ज्ञानेंद्रिय यांचं समन्वय, ज्याला एक उदाहरण द्यायचं तर आय हॅन्ड कोऑर्डिनेशन, की मी काय करते आहे कसं करते आहे त्याच्यातला नेमकेपणा असेल, किंवा एकूणच दृष्टी किंवा ह्या सगळ्या ज्ञानेंद्रियांची जी तीक्ष्णता आहे ती तीक्ष्णता ही अंतर्गत अन्नमय कोशाचा तो भाग आहे. प्रतिकार शक्ती ह्याच्याबद्दल आता काही वेगळं बोलायला नको आहे, कारण आपण खूप त्याच्याबद्दल ऐकलेलं आहे गेली 1.5 वर्ष, पण ती पण अंतःशरीराची अन्नमय कोशाच्या अंतर्गत रचनेचा एक तो महत्त्वाचा भाग आहे. दम, मगाशी मी म्हटलं तसं की किती स्टॅमिना आहे आपला, किती दीर्घकाळ एखाद्या गोष्टीमध्ये प्रतिकूलतेमध्ये पण आपण आणि चौथा आहे तो लवचिकता, शरीराची म्हणून जी लवचिकता असते, म्हणजे अय्यंगार गुरुजींच्या क्लासला जे गेले असतील किंवा त्यांचं चरित्र ज्यांनी वाचलं असेल तर 95व्या वर्षी सुद्धा मयूरासन करता येणं किंवा चक्रासन करता येणं, म्हणजे ही काय म्हणूया आपण लवचिकतेची एक कमाल. किंवा एक तर आजींचं मध्यंतरी व्हिडिओ खूप पॉप्युलर झालेला होता की सूर्यनमस्कार त्या घालत आहेत 85 आसपासच्या, तर तो त्यांच्या त्या अन्नमय कोशाचा एक महत्त्वाचा ॲसेट असं आपण म्हणूया ते आहे, की ह्या वयामध्ये सुद्धा म्हणजे ऱ्हासाच्या वयामध्ये सुद्धा ह्या सगळ्या अंतःशरीरातल्या गोष्टी टिकून राहणं हा अन्नमय कोशाचा एक महत्त्वाचा विकासाचा आयाम आहे असं वाटतं. आपल्याला काय वाटतं की अन्नमय कोशाचा विकास म्हणजे काय असायला पाहिजे, मी केव्हा म्हणेन की माझ्या अन्नमय कोशाचा विकास होतो आहे किंवा झाला आहे, सेल्स बरं, अजून ऊर्जा वाढलेली असणं, थोडं आपण प्राणमय कोशामध्ये त्याच्याबद्दल जास्त बोलूया, निरोगी शरीर आपण असं म्हणूया सोप्या भाषेमध्ये की पेनलेसनेस, म्हणजे इकडं दुखतंय तिकडं दुखतंय इकडं काहीतरी होत आहे हात वर केला की दुखतंय, मग मला फ्रोझन शोल्डरच झालाय किंवा खाली बसता येत नाहीये गुडघे दुखतायत, तर म्हणजे आपल्याला सगळ्यांना असं की कमीत कमी पेन, म्हणजे वयानुसार मी म्हटलं तसं काही गोष्टी होणं अपरिहार्य असेल पण मग त्या रिड्यूस कशा होतील याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. आपण काय करतो ना अन्नमय कोशाकडे लक्ष देतो म्हणजे आपण काय करतो तर आपण डिस इज पासनं लांब राहायचा प्रयत्न करतो, वी ट्राय टू बिकम मोर ॲट इज, सुलभपणा कसा येईल सुख, म्हणजे प्लेजर अशा अर्थाने नाही म्हणत आहे सुलभता सुख, योगाच्या बाबतीमध्ये असं म्हणतात ना स्थिर सुखम आसन, म्हणजे ज्या आसनामध्ये तुम्हाला स्थिर राहता येतं आणि सौख्य वाटतं म्हणजे हा ठीक आहे दुखत नाही आहे कुठे काही फारसं ताण पडलेला नाही ते स्थिरम सुखम आसन, मग तेवढंच तुम्ही करा असे योग शिक्षक सांगतात. हलासन करायला गेलात तर जिथपर्यंत तुम्हाला झेपते तिथंच करा, हां स्थिरम सुखम आसन म्हणजे आपल्याला सगळ्यांना अन्नमय कोशाच्या बाबतीमध्ये वेदनांपासून सुटका हवी असते, वेदना नको असतात, मरगळले पण नको असतं, तुम्ही आत्ता जे म्हणलात की ऊर्जा जास्त पाहिजे म्हणजे मरगळले पण नको मला वाटायला, लेथार्जी तशी नकोय वाटायला. दुसरा एक महत्त्वाचा भाग अन्नमय कोशाच्या बाबतीत आपल्याला जो वाटतो ते की काही बदल झाले ना तरी मी टिकून राहता आलं पाहिजे, माझा अन्नमय कोश हा बदलांना तोंड देणं इतका सक्षम असला पाहिजे. एक उदाहरण घ्यायचं झालं तर आपण वेगळ्या वातावरणामध्ये गेलो भौगोलिक वातावरणामध्ये गेलो तर तिथे सुद्धा मला टिकून राहता आलं पाहिजे असा माझा अन्नमय कोश पाहिजे, म्हणजे अचानक एकदम कुठल्या तरी देशामध्ये आपण गेलो की तिथे खूपच थंडी आहे आणि मग तिथे गेल्यानंतर सुद्धा मला औषधं न घेता मला व्यवस्थित राहता येत आहे का, हो येत आहे, म्हणजे मग माझी शरीराची हे चांगले हे आपले आपले पॅरामीटर्स आहेत ते मोजण्याचे, तर असे हे वेगवेगळे पॅरामीटर्स आपल्याला आपल्या अन्नमय कोशाची सुदृढताही दर्शवत असतात.
आता एक नवीन संकल्पना आणखी जी येते आहे ती प्रिव्हेंशन ऑफ डिसीज अँड एक्सपिरियन्स ऑफ ईज हा सेल्युलर लेवलला सुद्धा आहे अशी एक वेगळी संकल्पना येते की जी पंचकोशामध्ये सुद्धा मांडलेली आहे. म्हणजे कदाचित मी असं म्हणेन की त्या काळामध्ये सुद्धा पेशी हा शब्द कदाचित वापरलेला नसेल. त्यांनी सूक्ष्म रचना सूक्ष्म शरीर वगैरे असे शब्द वापरलेले आहेत. परंतु सेल्युलर हेल्थ ही एक मोठी वेगळी नव्याने येणारी आणि पाश्चात्य देशामध्ये खूपच पॉप्युलर झालेली अशी संकल्पना आहे. कारण मी जेव्हा हा अभ्यास करता करता वाचन करता करता हे गुगल करायला घेतलं तेव्हा त्याच्यावरती मला एक साधारण 1500 पानांचं मजकूर आहे असं लक्षात आलं सेल्युलर हेल्थच्या विषयावरती. आणि योगामध्ये म्हणजे ह्या सगळ्याच पंचकोशाची मांडणी करताना योग असं म्हणताना योगाचे सगळे आठही अंग ही तर योग ह्या संकल्पनेचा पुन्हा पुन्हा संदर्भ घेणार आहे. कारण ते सगळं त्याच्याशी खूप जास्त कॉन्व्हर्जंट आहे. तर योगामध्ये सुद्धा आपण बघतो की असा हे मांडलेला असतो की तुम्ही जेव्हा आसन करता प्राणायाम करता किंवा ध्यान करता किंवा एकाग्र चित्ताने काही करता तर त्यावेळेला असं म्हटलं जातं की कशा पद्धतीने करा तर तुमच्या शरीराच्या सूक्ष्मातल्या सूक्ष्म पेशीपर्यंत किंवा सूक्ष्म भागापर्यंत त्याचा परिणाम गेला पाहिजे. त्यालाच सेल्युलर हेल्थ असं म्हटलेलं आहे पाश्चात्य ह्याच्यामध्ये अभ्यासकाने. सेल्युलर हेल्थमध्ये आणखीन एक जी संकल्पना मांडलेली आहे ती प्रत्येक सेल ही एक इनबिल्ट एक्झिस्टन्स आहे तिला आणि तिच्यापर्यंत पोषण कसं पोचतं. कारण शेवटी आपण जन्मतो तर एका पेशीतूनच जन्मतो. मूळ आपला जन्म होताना सुरुवातीला एकच पेशी आहे आणि मग तिच्यामध्ये ती डिव्हिजन्स होत लाखो करोडो पेशी तयार झाल्या. त्यामुळे हा प्रत्येक पेशीला स्वतंत्र अस्तित्व आहे आणि प्रत्येक पेशीला स्वतःच्या आरोग्याची अशी स्वतंत्र गरज आहे असं मांडलेलं आहे. आणि त्याच्यामुळे सेल्युलर हेल्थच्या बाबतीमध्ये काय काय तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये तीन गोष्टींच्या बाबतीत त्यांनी म्हटलेलं आहे की अति सर्वत्र वर्जय आपल्याला वाक्प्रचार माहिती आहे संस्कृतमध्ये. तर तीन गोष्टी इंग्रजी याच्यामध्ये ज्या मी वाचल्या की सेल्युलर हेल्थ बळकट करण्यासाठी आणि तेच मला असं वाटतं योगामध्ये सांगितले म्हणजे मी ते लावून बघत होते परत परत. तर हरी करी आणि वरी अशा तीन गोष्टी त्यांनी मांडल्या की आपण योग साधनासुद्धा जे नियमितपणे करतात त्यांना माहिती असतं की आपल्याला काय सांगितलेलं असतं की तुम्ही शांत संथ लयबद्ध हालचाली काही करू नका. पद्मासन घालायचं आहे ना थांबायला सावकाश करा आधी पायांच्या अशा हालचाली करा मग असं करा मग हे असे असे हलवून बघा मग जवळ घ्या. घाईघाईने कुठली गोष्ट करू नका. किंवा आपल्याकडे आपण भोजन मंत्र म्हणतो भोजन मंत्रामध्ये पण सांगितलेलं आहे आपण की सावकाश खावा 32 वेळा चावून खावा प्रत्येक घास जेवताना ते त्या तोतोचांच्या गोष्टीमध्ये पण लिहिलेलं आहे. तर त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना ती एक त्याची ठाय लय काहीतरी असणार आहे ती तुम्ही पकडा आणि त्याप्रमाणे करा तर तुमची सेल्युलर हेल्थ चांगली राहील. किंवा करी म्हणजे काय आमटी ना पण आमटी असं त्यांनी नसेल राहिलेलं त्यांना काय म्हणायचं असं हा कशा प्रकारचं जेवण नको वरी करी नको असं म्हणते तामसी जेवण म्हणजे ज्याच्यामध्ये खूप जास्त उत्तेजना आहे वेगवेगळ्या पेशींना खूप जास्त ज्याच्यामधून ओव्हर स्टिम्युलेशन आहे आणि वेगवेगळ्या पेशींना असं म्हणताना प्रामुख्याने अन्नमय कोश म्हणजे सेवन पचन उत्सर्जन ही जर आपण साखळी बघितली तर सेवन पचन उत्सर्जनामध्ये ओव्हर स्टिम्युलेशन नको. मग ओव्हर स्टिम्युलेशन नको असं म्हणताना त्याच्यामध्ये खूप जास्त त्याला म्हणजे त्याचं जे नैसर्गिक काय म्हणूया चक्र आहे ते चक्र विचलित होणार नाही या पद्धतीचं जेवण. मग त्याची काय वेळापत्रक पण तशा पद्धतीची किंवा त्याचे इन्ग्रेडियंट्स पण तशा पद्धतीचे असे असतील तर मग तुमची सेल्युलर हेल्थ ही चांगली राहील असं त्याच्यामध्ये म्हटलेलं. आप्पांनी एक खूप सुंदर गाणं लिहिलेलं आहे गाणं किंवा कविता लिहिलेली आप्पा पेंडसे प्रबोधिनीचे संचालक त्यांनी ती आमच्या संयम नावाच्या प्रकल्पाच्या वेळेला आम्ही नेहमी ती म्हणतो म्हणजे प्रशिक्षकांसाठी म्हणतो. तर त्याचे शब्द असे आहेत की नियम पाळावे जरी म्हणशील योगी व्हावे त्याचे शब्द आणि
त्याचं पहिलं कडवं असं आहे की रसनेचा जो अंकित झाला समूळ निद्रेला जो विकला तो तर योगाभ्यासा मुकला असे समजावे जरी म्हणशील योगी तर रसनेचा जो अंकित झाला म्हणजे त्याच्यामध्ये खाण्यापिण्याच्या ह्याच्यामध्ये इंद्रियांच्या मागे जो फरफटत जातो आहे की जिभेला छान वाटतंय हे पण खाल्लं ते पण खाल्लं ते पण खाल्लं लग्नाच्या पंक्तीमध्ये आपण गेलो तर आपल्याला दिसतं बऱ्याचदा की 10 प्रकारचे स्टॉल्स मांडलेले असतात आणि मग रसना जी असते ती सांगत असते की हे पण तुला आवडतं ते पण तुला आवडतं ते पण तुला आवडतं हे का नाही खाऊन बघत आणि मग आपली डिश अशी मेगा डिश होते आणि मग 10 मिनिटं झाल्यावर आपल्या लक्षात येतं की नाही आता बास म्हणजे संपलं आता आपला स्टोअर कपॅसिटी संपलेली आहे आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा आपण घेताना असे पदार्थ बऱ्याचदा घेतो की जे खूप एकमेकांना तशा अर्थाने विरोध करणारे असतात चवीला विरोध करत नाही पोटात गेल्यावरती मग विरोध सुरू होतो एकमेकांचा तर त्याच्यामुळे ही सगळी जी संकल्पना आहे आता इथे पुन्हा आपण पंचकोशातल्या अन्नमय कोशाबद्दल भारतीय दृष्टीने विचार केला तर आपल्याकडची जी चौरस जेवणाची संकल्पना आहे किंवा रिजनल ट्रॅडिशनल सीझनल ही संकल्पना आहे ती खूप महत्त्वाची आहे की जे तुमच्या इथे होतं ते जास्त त्यामुळे मग दक्षिण भारतामध्ये आपण गेलो तर आपल्याला तिथे खोबरेल तेलामध्ये सगळं स्वयंपाक झालेला दिसेल तिथे ते म्हणणार नाही की सरसो की साग सिनेमात दिसते म्हणून आम्ही पण सरसो का साग वापरू असं नाही म्हणणार सरसोचं ते आमच्याकडे नाही त्याचं म्हणजे तिथे सरसोचं किंवा तिळाचं जे तेल आहे मोहरीचं तेल आहे तर हे सगळं तिथे त्रासदायक ठरू शकतं त्यांच्या हवामानामध्ये तसंच उलटीकडे पण आहे कोकणातला माणूस नुसत्या भातावरती राहतो कार्बोहायड्रेट्स वगैरे काही वाढत नाही कारण रचना तशी आहे तिथला जिओग्राफिक सगळी जी काही काय परिसंस्था तशी आहे त्यामुळे जे रिजनल आहे ते अन्नमय कोशासाठी चांगलं आहे जे ट्रॅडिशनल आहे कारण त्याच्यामध्ये काहीतरी विचार झालेला आहे काही संस्करण त्याच्यावरती करत 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 काही हे तयार झालेले असतात पदार्थांचे म्हणजे फ्युजन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या थोड्याशा तर अगदी आपल्या वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने आपण जे करतो ते खरं ट्रॅडिशनल तशा अर्थाने आहे की ते त्या सीझनला पण अनुकूल आहे आणि त्या त्या ठिकाणची परंपरा जपणार आहे म्हणजे आता कालच आम्ही असं गप्पा मारत होतो की तरुण मुलींच्या मध्ये सुद्धा मुलांमध्ये सुद्धा प्री डायबिटिक कंडिशन का बरं इतकी मोठ्या प्रमाणावरती येताना दिसते तर त्याचं एक कारण असं लक्षामध्ये आलं की पूर्वी ट्रॅडिशनल असं म्हणताना गोड खाणं किती गोड खाल्लं पाहिजे किती गोड खाल्लं पाहिजे तर जिभेला सुख लागेल मधनं मधनं एवढंच गोड खाल्लं पाहिजे अशी एक पारंपरिक पद्धत होती त्याच्यामुळे सण असतील तर गोड करायचं विशेष काही दिवस असेल तरच गोड करायचं आता वर्षभर विशेष दिवस आहे रोज वेगळा विशेष दिवस असू शकतो किंवा विशेष दिवस नसला तरी गोड खाण्याची इच्छा होऊ शकते आणि उपलब्धता असते हवी तेव्हा हवी तिथे हवी तशी उपलब्धता असते मग त्याच्यामुळे जो तो H1A1C नावाचा जो काही तो हे आहे पॅरामीटर की जो तुमचं 3 महिन्याचं हे बघतो त्याच्यामध्ये ते आपोआप रिफ्लेक्ट होतं कारण 3 महिन्यात तुम्ही एरवी 3 वेळा गोड खाणं अपेक्षित असेल तुम्ही 300 वेळा खाल्लं असेल एका वेळेला खाताना आपण एवढंच खाऊ आपण म्हणतो मी कुठे जास्त खाते एवढंच खाते पण ते एवढंच जे खाते ते असं साठत गेलेलं असतं अन्नमय कोशामध्ये हे त्यावेळी आपल्या लक्षात येत नाही म्हणजे ट्रॅडिशनल रिजनल आणि सीझनल मध्ये फळं किंवा ही सगळी सुद्धा आपण जी बघतो ती बेमौसम आलेली फळं या बेमौसम आलेलं वेगवेगळ्या प्रकारचं धान्य हे जेव्हा आपण खातो तेव्हा ते त्या त्या ऋतूचा संस्कार घेऊन आलेलं असतं आता कलिंगडं वर्षभर मिळतात पण कलिंगडं जर आपण जुलै ऑगस्ट सप्टेंबर ह्या काळामध्ये खाल्ली की जेव्हा पावसाळा बाहेर पण आहे तर आताही पावसाळा सुरू होतो कारण पाण्याचं प्रमाण नको आहे ना तेवढं तुमच्या शरीरामध्ये ऑब्व्हियसली त्यामुळे ते उन्हाळ्यातच खाण्याचं फळ आहे आंबा डिसेंबरमध्येच येतो पण आंबा डिसेंबरमध्ये खाण्याचं फळच नाही ते कुठल्या ऋतूत काय खाल्लं पाहिजे ह्याची जी काही आपल्याकडे एक मांडणी केलेली आहे ती मला असं वाटतं की ती सगळी ह्याला धरून केलेली आहे म्हणजे आयुर्वेदाचं सुद्धा सगळी जे तुमच्यापैकी कोणी आयुर्वेदिक तज्ज्ञ असू शकतील मला माहिती नाही पण आयुर्वेदाची सगळी मांडणी जी आहे ती सुद्धा पंचकोश
संकल्पनेमध्ये हे जे सगळं मांडलेलं आहे की हे स्थूल शरीर आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, त्याला निर्मिती गती स्थिती आणि लय हे सगळं असणार आहे, त्यामुळे त्याला ह्या सगळ्या विश्वाची जी काही एक परिसंस्था आहे त्या परिसंस्थेच्या बरोबर त्याचं सिंक्रोनायझेशन कसं होईल ह्याच्यासाठीची मांडणी ही आपल्याकडे केलेली दिसते. त्यामुळे पंचकोश असं नुसतं एक्सक्लुजनमध्ये न बघता आपल्याकडे असलेल्या सर्वच जीवनपद्धतींचा त्याच्याशी संबंध कसा आहे असा पण आपण नक्कीच विचार हा करू शकतो असं मला वाटतं. आणखीन एक गोष्ट अन्नमय कोशातली आपण समजून घेतली पाहिजे असं मला वाटतं, ती सांगून मी पुढच्या कोशाकडे जाते. आपण आपल्यापैकी बरेच जण हे आता 40 किंवा त्याच्या पुढचे आहेत असं मला दिसतंय, काही जणी लहान असू शकतील, मनाने सगळेच तरुण आहोत त्याच्याबद्दल अजिबातच वाद नाही, पण शरीरामुळे आपण 40 वेगळ्या प्रकारचा काही विचार हा करायला लागतो. तर अन्नमय कोशाचा विचार करताना ह्या वयाच्या टप्प्यावर मला असं वाटतं की 3 गोष्टींचा विचार आपल्याला केला पाहिजे. एक म्हणजे आपल्या शरीराची रचना जी काही आहे ती रचना, एक तर मी आत्ता म्हटलं तसं आपल्याला आपल्या आईवडिलांकडून जी गुणसूत्र मिळालेली आहेत त्या गुणसूत्रांचा एक मोठा वाटा त्याच्यामध्ये आहे, आणि त्याच्याबरोबरीने आपली म्हणून जी काही पोषण झालेलं आहे त्या सगळ्या यांचा सुद्धा त्याच्यामध्ये वाटा आहे. तर एका वयाच्या टप्प्यानंतर त्याचा काही प्रमाणात स्वीकार करणं हे खूप आवश्यक आहे. तर मग अन्नमय कोशाच्या बाबतीमधलं सातत्याने असणारं असमाधान, मनोमय कोशामध्ये असणारं असमाधान, ह्याचा परिणाम हा आपल्या इतर पण सगळ्या जीवन पद्धतींवरती किंवा एकूण कोपिंगच्या सगळ्या याच्याबद्दल नक्कीच होत असतो. त्यामुळे रचनेबद्दलचा स्वीकार करणं, आणि कदाचित हे आपण आपल्या मुलांशी सुद्धा बोललं पाहिजे असं वाटतं. म्हणजे आम्ही जेव्हा किशोरवयीन मुलांशी बोलत असतो ह्याविषयी तेव्हा आम्ही त्यांना ह्या गोष्टी खूप छोट्या छोट्या खेळांमधून समजावून सांगतो. आपल्याकडे वेळ थोडा मर्यादित आहे म्हणून आम्ही खूप खेळ आत्ता मी घेत नाही आहे किंवा कृती खेळ घेत नाही आहे, पण त्याच्यात आम्ही त्यांना कोडी घालतो वेगवेगळी, आणि मग त्याच्यामध्ये त्यांना आम्ही विचारतो की तुम्ही विचार करा की हे कसं कसं घडतं काय होतं. उदाहरणार्थ एक मुलगा त्याच्यामध्ये जो होता एका आमच्या गटामध्ये असा, तर तो म्हणला की मला मी गुटखा ह्याच्याबद्दल खूप वाईट वाटतं आणि माझ्याबरोबरची सगळी मुलं खूप उंच आहेत आणि कोणीतरी म्हणते तर माझ्याबरोबरची सगळी मुलं माझी जी माझे क्लासमेट्स आहेत ते आता एकदम उंच झालेले आहेत सगळे आणि त्याच्यामुळे मला खूप असं न्यूनगंड वाटतंय की मीच खूप गुटका आहे त्यांच्यामध्ये, त्यामुळे मी आय एम नॉट ॲट पार विथ देम असं त्याला सारखं वाटत होतं. आणि त्याचं मग त्यांनी ते ब्लेम गेम करायला सुरुवात केली, त्याला असं वाटायला लागलं की आपले आई वडील पण भुटके आहेत म्हणून आपण भुटके आहोत त्यामुळे त्यांच्यामुळे मी भुटके, म्हणजे कुठेतरी त्या नात्यामध्ये पुन्हा आणखीन प्रश्न यायला सुरुवात झाली. आणखीन एक त्याचा परिणाम असा झाला की त्याला असं वाटायला लागलं की आपण कशातच चांगले नाही, त्यामुळे जो वस्तुत त्याच्या अभ्यासामध्ये किंवा खूप शार्प त्याची बुद्धिमत्ता आहे होती तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याला एक त्याचा जो काही आत्मविश्वास होता तो सगळ्या घडायला लागला. मग त्याच्याशी जेव्हा खूप वेळ बोलल्यानंतर चर्चा केल्यावर त्याला वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न स्वतःला विचारायला प्रवृत्त केल्यावर मग त्याच्या लक्षात आलं की अरे असं काही नाही किंवा आपण वेगळ्याच ट्रॅकवरती आहोत आणि म्हणजे ह्याला आपण काही करू शकणार नाही, म्हणजे ही गोष्ट अशीच राहणार आहे आयुष्यभर. मग आता आयुष्यभर आपण फक्त पुढत बसणार आहोत का याच्यासाठी का आपल्याला इतर काही करता येणार आहे. तर मानसशास्त्रामध्ये सुद्धा पाश्चात्य मानसशास्त्रात सुद्धा याच्यावरती बऱ्यापैकी काय मांडणी झालेली आहे. ॲडलरच्या मांडणीमध्ये याच्यामध्ये कॉम्पेन्सेशनचं त्यांनी ते तत्व सांगितलेलं आहे त्याच्यात की एका ह्याच्यात आपण कमी असलो तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण ते आपोआप कॉम्पेन्सेट करायला जातो, तर तो भाग आला आहे. पण अन्नमय कोशाच्या बाबतीमध्ये मात्र मी असं म्हणेन की हा स्वीकार आपल्याला एका टप्प्यावरती करावा लागतो. कदाचित धाटणीचा बांध्याचा स्वीकार जसा असतो तसा आम्ही मुलांना विचारतो की तुमच्या आईवडिलांकडनं तुम्हाला काही की चांगल्या गिफ्ट्स मिळालेल्या आहेत आणि काही काही लिमिटेशन्सच्या पण गिफ्ट्स मिळालेल्या आहेत. चांगल्या गिफ्ट्स कुठल्या आहेत त्या पण तुम्ही यादी करा आणि लिमिटेशन्सच्या म्हणजे कदाचित मी आत्ता म्हटलं तसं की आमच्या घरामध्ये भरपूर साखरेची कारखानदारी आहे असं जर का एखाद्या कुटुंबात असेल तर मग त्या पुढच्या पिढीने त्याच्याविषयी विचार करून आधीच खबरदारी घ्यायला पाहिजे की ती प्रोलॉंग कशी करते का, प्रीडायबेटिक कंडिशन आपल्याला लांबवता येईल का, कारण शेवटी हा सगळा त्याच्यातला जो मेंटेनन्सचा भाग आहे स्थितीचा भाग आहे तो पुरेसा आपल्या नियंत्रणामध्ये असू शकतो, त्याच्यावरती काही आपण काम करतो आहोत का असाही तो विचार करण्याजोगा भाग. दुसरा भाग त्याच्यातला आपल्या सगळ्यांच्या वयाच्या दृष्टीने असा आहे की आपल्याला आपलं स्थूल शरीर सुद्धा
म्हणजे ते त्याचं एजिंग होत आहे हे दिसत असतं, परंतु ते स्वीकारायला आपलं मन तयार नसतं बऱ्याचदा. आणि मग त्याच्यामुळे व्यवसाय म्हणून तो भरभराटीला येऊ ह्याच्याबद्दल काही मला म्हणायचं नाही, परंतु मग आपण खूप बाह्य साधनांवरती अवलंबून राहिलेला. मग ब्युटी पार्लर्स ते उंबरठेजी जवळ असेल, किंवा खूप सारं हार्मोनल ट्रीटमेंट्स त्याच्यासाठी घेणं असेल, की ज्याच्यामुळे मग स्त्रियांच्या बाबतीत विशेषतः की मेन्स्ट्रुएशन जोपर्यंत चालू असतं तोपर्यंत स्किन चांगली असते. मेन्स्ट्रुएशन म्हणजे तुमचा मेनोपॉज झाल्यानंतर मग हळूहळू त्याच्यातले जे मेन्स्ट्रुएशनमुळे जे प्रोजेस्टेरॉन आणि दुसरा कुठला हार्मोन इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ह्या दोन्हीमुळे स्किनची तकाकी आणि त्याच्यातली जी एक स्ट्रेचिंगची कपॅसिटी असते ती चांगली राहिलेली असते. ते मेनोपॉज नंतर कमी व्हायला लागते, मग सुरकुत्या येतात, इथे येतात, इथे येतात, इथे येतात, खूप अस्वस्थ होतात बायका. मग हॉर्मोनल ट्रीटमेंट घ्यायची का, मग त्याच्यामुळे ते बरं होईल का? तर हे सगळं पुन्हा आपण असं म्हणूया की निसर्ग चक्राला आपण जितकं जितकं त्याच्यामध्ये इंटरव्हेन करायचा प्रयत्न करू तितकं अन्नमय कोशावर त्याचे काही ना काहीतरी परिणाम किंवा पडसाद हे उमटल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे जे एजिंग आहे ते आपण ग्रेसफुली ॲक्सेप्ट करू शकतो का, हा प्रश्न आपण स्वतःला नक्की विचारला पाहिजे असं मला वाटतं. एक अभिनेत्री मला त्यांच्या चरित्रामध्ये वाचल्याचं आठवते, म्हणजे फार टोकाचं उदाहरण आहे, परंतु किती अन्नमय कोशाच्या बाबतीतला सुद्धा ओव्हर सेन्सिटिव्हनेस असू शकतो. त्याचं एक उदाहरण म्हणून सांगते की या ज्या अभिनेत्री खूप गाजलेल्या अभिनेत्री साधारणपणे 60s असते, 60 ते 70 तुमच्यापैकी काहींना ते आठवेल सुद्धा ज्यांनी लहानपणी त्यांचे सिनेमे बघितले असतील वगैरे. तर त्या जेव्हा गेल्या तेव्हा त्या स्वतःच्या प्रतिमेच्या एवढ्या प्रेमात होत्या आणि त्या कधीही मेकअप शिवाय लोकांसमोर कधीही आल्या नाही, वृद्धत्वात सुद्धा कधी नाही. आणि त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात लिहून ठेवलं होतं की मी गेल्यानंतर सुद्धा माझा जर मृतदेह तुम्ही लोकांच्या दर्शनासाठी आणलात तर तो पूर्ण मेकअप करून आणा, लोकांनी मला असं नाही बघितलं पाहिजे मी जाऊ. इतकी ती अटॅचमेंट ज्याला इतकी स्थूल शरीराशीही असू शकते, पण त्यांनी मिझरी जास्त वाढते नंतरच्या काळात, कारण आपल्याला माहिती असतं, एकीकडे आपल्याला माहिती असतं की हे जे करतो आहोत आपण त्याला सतत 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 मर्यादा येत राहणार आहेत. त्याच्यामुळे स्त्री असो किंवा पुरुष असो, जी काही आपली शारीरिक रचना बदलणार आहे मुख्यतः बाह्य शरीराच्या बद्दलची, त्याच्या बाबतीमधला ओव्हर सेन्सिटिव्हिटीचा भाग कमी करून आंतरशरीराची सुदृढता वाढवण्यासाठीचे अधिकाधिक प्रयत्न आपण करू शकतो. दुसरं म्हणजे वयस्कता लांबवणे ही जी प्रक्रिया आहे ती कशा बाबतीत करायची, बाह्य कोश अन्नमय कोशाच्या बाह्यरूपाबद्दल करायची का अंतरूपाबद्दल करायची, हा आपला चॉईसचा भाग असू शकतो. दुसरा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे औषधं विरुद्ध जीवनशैली. अन्नमय कोशाच्या विकासाच्या मध्ये हा एक काय म्हणूया ही एक डायकोटॉमी आपल्याला दिसते, एक द्वंद्व दिसतं की आत्ता मी त्याचा थोडासा उल्लेख केला की औषधं घेऊन घेऊन माझी तब्येत मला राखायची आहे का, कमीत कमी औषधं घेऊन ती राखता येण्यासाठी मला प्रयत्न करायचे. जिथे अपरिहार्य आहे लागणारच आहे तिथे घेणं हे अत्यावश्यक किंवा आवश्यक असेल तिथे घेण्यामध्ये अडचण आहे असं नाही, परंतु माझी माझं अवलंबित्व त्याच्यावरती वाढू नयेसाठी मी पुरेशा आधीपासून अन्नमय कोशाची निगराणी ही करते का किंवा करतो का, हा एक आपण स्वतःला विचारण्याचा प्रश्न नक्कीच आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी जीवनशैलीचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे अनेक वेळेला आपल्याला असेही लोक आढळतात की जे असं म्हणतात की आम्ही जीवनशैली बदलली आणि आता आमचं औषधांवरचं अवलंबित्व कमी झालं, पूर्ण जाणार नाही कदाचित, मी म्हटलं तसं की ते निसर्ग नियमांना बद्ध आहे त्याच्यामुळे काही बाह्य आधार त्याला लागू शकतो, पण तो कमीत कमी लागेल ह्याच्यासाठी मी काय प्रयत्न करतो. सुप्रसिद्ध उदाहरण याच्यासाठी आपल्याला माहिती आहे जे निगेटिव्ह उदाहरण ते मायकेल जॅक्सनचं आहे, त्यांनी आपण तरुण दिसलं पाहिजे आणि आपण जगलं पाहिजे खूप काळ, म्हणजे त्याची इच्छा होती अमर होण्याची, त्याला माहिती होतं इतके माहिती असणार की ते शक्य नाही, पण त्यांनी खूप त्याच्यासाठी प्रयत्न केले आणि वॉज अंडर सिव्हिअर हेवी मेडिकेशन फॉर इयर्स लॉंग. आता हे त्यांनी स्वतःला फसवलं का डॉक्टरांनी त्याला फसवलं का दोघांनी एकमेकांना फसवलं हे आपल्याला माहीत नाही, पण ही एक खूप टोकाची एक शोकांतिका म्हणता येईल अशी, की असं एखाद्या व्यक्तीला वाटणं की माझ्याकडे एवढी पॉवर आहे
पैशाची असेल, सेलिब्रिटी म्हणून असेल, की मी माझं मरणसुद्धा हे करू शकतो, अवेड करू शकतो, तर ते शक्य नाही आहे. हे रिअलायझेशन आपल्याला जितक्या लवकर येईल तितकं आपण अन्नमय कोशासाठी जास्त विधायक प्रयत्न अन्नमय कोशाच्या विकासासाठी करू शकतो असं मला वाटतं. आणि तिसरा मुद्दा आहे तो व्याधी किंवा वेदनांवरती काय उपाय. तर व्याधी येणं हे पण स्वाभाविक आहे, जिथे शरीर आहे तिथे व्याधी येणार. गेले 1.5 वर्ष आपण ते सगळं अनुभवतोच आहोत. आपल्यापैकी काही जण त्या मांडवाखालनं नक्कीच गेले असतील याची मला खात्री आहे, किंवा आपल्या जवळचं कोणीतरी गेलं असेल, बरे झाले असतील किंवा नसतीलही बरे झाले, असे दोन्ही हे आपल्या जवळपास घडलेलं आहे. तर याच्यामध्ये याच्यावर उपाय काय शिकतो? तर उपाय असा आहे की त्याच्या बाबतीमध्ये ओव्हर सेन्सिटिव्ह न होता जे आहे त्याच्यात पुन्हा मी काय करू शकतो, मी काय करू शकते माझ्या अन्नमय कोशाच्या सुदृढतेसाठी हे पाहणं. व्याधी असली तर त्याच्यावरती जास्तीत जास्त नियंत्रण आणण्यासाठी मी माझ्या जीवनशैलीत आणि आहार विहार, व्यायाम, झोप या सगळ्या त्याच्या काय धारणांचा जो भाग आहे अन्नमय कोशाच्या, आहार विहार व्यायाम आणि झोप हे त्याचे 4 खांब, तर त्या खांबांचा मी वापर कसा करते याच्यावरती ते बरंचसं अवलंबून आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अन्नमय कोशाच्या बाबतीमध्ये हा खूप महत्त्वाचा धडा आपल्या सगळ्यांसाठी करोनाने पण घालून दिलेला आहे असं म्हणायला हरकत नाही आपल्या पिढीसाठी, की आपला अन्नमय कोश हा सुदृढ करण्यासाठीचं स्वतःचं रिअलायझेशन आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न 1 तारखेपासून करू, 1 जानेवारीपासून करू असं बऱ्याच वेळेला लोक संकल्प करतात, आणि मग 11 जानेवारीच्या सुमाराला ते म्हणतात की आता पुढच्या 1 जानेवारीला करू. तर असं न करता जेवढा आपण प्रत्यक्ष त्याचा अंगीकार करू तेवढं अन्नमय कोशाच्या विकासाला चालना आपण देऊ शकतो असं मला वाटतं. संस्कृतमध्ये खूप सुंदर श्लोक आहे ज्याचा संदर्भ मी पुढे आणखीन देईनच. आमच्या विद्याव्रताच्या पोथीमध्ये तो घातलेला आहे की सगळ्या एकूण आपल्या अस्तित्वाची एक कल्पना जी केलेली आहे त्याच्यामध्ये आपल्यापैकी काही मी तो ऐकला असेल. आत्मानं रथिनं विद्धिम शरीरम रथमेव तु, बुद्धिम तु सारथिम विद्धिम मन प्रग्रहमेव च इंद्रियाणि हयानाम असा तो श्लोक आहे. शरीरम रथमेव तु, म्हणजे शरीर हे आपलं रथ आहे, अन्नमय कोश आपला रथ आहे, आणि तो रथ असेल तरच आपण पुढे जाऊ शकणार. फक्त तो रथ खेचणारी इंद्रिय आहे, कर्मेंद्रिय आहे, ज्ञानेंद्रिय आहे, ती प्राणमय कोशाच्या अधीन आहे. आणि मग त्याच्यात पुढे जे म्हटलंय मन प्रग्रहमेवच तो लगाम आहे, बुद्धी ही सारथी आहे, आणि मग आनंदमय कोश म्हणजे ह्या सगळ्यामध्ये बसलेला जो आहे तो तुमचा आत्मन आहे, किंवा ती तुमची ती मूळ अस्तित्वाची जी काही धारणा आहे म्हणा, ते मी त्याचं वर्णन करू शकणार नाही कारण मी त्याची आकृती घेतलेली नाही, पण अशी ती संकल्पना मांडलेली आहे. तर त्यातलं शरीर म्हणजे आपला रथ, या रथाची आपण व्यवस्थित तेल पाणी घालून काळजी कशी घेऊया आणि आपला अन्नमय कोश सुदृढ कसा करूया हे थोडंसं मी आता मला जे समजलं ते याच्यावरती काही कोणाला 1-2 मिनटं बोलायचं असेल तर, नाही तर मग आपण प्राण म्हणू शकतो. पुढे जाऊ. तुमच्यापैकी काही जणांना मी असं म्हणणार आहे की इथे येऊन मी तुम्हाला कानात एक एक हे सांगणार आहे, एक वर्तन करायला सांगणार आहे, ते तुम्ही इथे करून दाखवा इतरांना आणि मग त्याच्यावर आपण बोलूया. कोणी चौकजण सोपं आहे, काही नाही आवडत आहे, कथक बिथक नाही साकार करायला कोणी निघा. मी आधी पहिल्या याच्यामध्ये मी तिघांना किंवा चौघांना वेगवेगळे रोल सांगणार आहे आणि त्यांनी त्याप्रमाणे तुम्हाला फक्त ऍक्शन्स करून दाखवायचे, तुम्ही ओळखायचे की समोरची व्यक्ती काय आहे, म्हणजे कोण ऍक्शन करत आहे. अजून एक दोघ जण येत आहे निलंबरी बोलायचं नाही दाखवूया.
सुटेबल असं होतं. तुम्ही इथून असं गेलं शरीराच्या माध्यमातून कसं पोहोचवायचं ह्याचं नियंत्रण हे प्राणायाम कोश. आपल्याला प्राणायाम कोश म्हणजे प्राणायाम माहिती असतो, तर प्राणायामाचं महत्व आहे त्याला व्हायटल शीत असं म्हटलेलं आहे. आणि जल किंवा अप हे प्राणमय कोशाचं तत्व आहे. पृथ्वी हे जसं अन्नमय कोशाचं तत्व आहे तसं प्राणमय कोशाचं तत्व हे जल आहे. कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय ही कोशापेक्षा सुद्धा म्हणजे त्यांची रचना ही अन्नमय कोशात आहे. अर्थातच म्हणजे हात हा अन्नमय कोशाचा भाग आहे, पाय हा अन्नमय कोशाचा भाग आहे, पण त्याला करण्यासाठीची ऊर्जा जी आहे कुठल्याही प्रकारचं ऍक्टिव्हेशनसाठीची ऊर्जा जी आहे ती ऊर्जा प्राणमय कोशात तर त्याची रचना म्हणजे डोळा असणं हे अन्नमय कोशाचा भाग आहे. पण त्या डोळ्यामधून मी काय बघायचंय, कसं बघायचंय, नाकाने मी जे श्वसन करते ते कसं करायचंय, त्याचं नियंत्रण मी कसं करायचंय हे प्राणमय कोश. आणि मी मगाशी खरा हा मुद्दा सांगायचा विसरले की हे आपण असं सुटं सुटं फार बघू पण शकत नाही. आपण आपल्या सोयीसाठी हे सुटं करून बघतो, परंतु ते इतकं इंटरलिंक आहे. प्रत्येकाचा पाय प्रत्येकाचा एक धागा दोन्ही कोशांमध्ये, म्हणजे अन्नमय कोश हा प्राणमय कोशावर अवलंबून आहे, प्राणमय कोश हा अन्नमय कोशावर अवलंबून आहे, तसंच मनोमय कोश प्राणमय कोश हे सगळं असं
हे ठेवलेलं आहे तुम्ही, मी ते वापरलं नाही, पण ती सगळी सर्कल्स ही एकमेकांमध्ये गुंफलेली आहे. किंवा चित्र काढताना असं काढलं जातं की समजा मी व्यक्ती म्हणून बसली आहे तर माझ्या सगळ्यात बाहेरचा कोश जो आहे, बाहेरचा स्फिअर, तो अन्नमय कोश आहे, त्याच्या आतला प्राणमय कोश आहे, त्याच्या आतला मनोमय कोश आहे, त्याच्या आतला विज्ञानमय कोश आहे, आणि मग मी म्हणजे अन्नमय जिथे मला पोहोचायचं. पण ह्या सगळ्याचा आतमधून बाहेरपर्यंत, बाहेरून आत अशी ती सतत देवाणघेवाण जी आहे ती चालू आहे, अशी संकल्पना आहे. शेवटी ही संकल्पना आहे, पण ह्या संकल्पनेच्या मदतीने आपण तो प्रश्न किंवा आपल्याला जो तो मीचा शोध म्हणतो आहोत तो घेण्यासाठीची मदत घेणार आहोत, एवढीच त्याची आपल्याला काय म्हणायचं म्हणजे ह्या धारणेवरती आपण ही चर्चा सगळी करतो. त्यामुळे असं असाईन केलेलं असं नाही, म्हणजे थोडंसं ॲलोपॅथीमध्ये जसं असतं की डाव्या कानाचं डॉक्टर आहे, उजव्या कानाचं डॉक्टर आहे, तर असं ह्याच्यामध्ये नाही. म्हणजे पूर्वीचे जे एवढी झालेले लोक पूर्वीच्या पिढीतले, तर ते असं सांगतात की आम्हाला सगळंच करायला लागायचं, आम्हाला सर्जरी पण करायला लागायची, आम्हाला काय नाकान घशाचं हे बघायला लागायचं, आणि आम्हाला पोटाचं हे बघायला लागायचं, आणि आम्हाला ऑर्थोपेडिक म्हणून हे काम करायला लागायचं. कारण शेवटी शरीर ही इंटिग्रेटेड रचना आहे. आता आपल्या सोयीसाठी आपण म्हणतो की ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे मी जातो, पण ऑर्थोपेडिक डॉक्टर म्हणतो मी फक्त गुडघेच बघणार आहे, मी मणका नाही बघणार, असेही सुपर स्पेशलायझेशन आता आपल्याकडे आहेत ती त्या त्या व्यवसायाच्या सोयीसाठी आणि त्या व्यवसायातली त्या त्या टप्प्याची उत्तमता गाठण्यासाठी केलेली यंत्रणा आहे. पण म्हणून डाव्या गुडघ्याचा उजव्या गुडघ्याशी संबंधच येणार नाही असं होणारच नाही, तशी ही संकल्पना आहे असं आपण समजूया. त्यामुळे हे प्राणबलय असं त्याला म्हटलेलं आहे, म्हणजे प्राणमय कोशाचं अस्तित्व हे माणसाच्या भोवती असलेल्या प्राणबलयामधून दिसतं म्हणजे डोळ्यांना दिसतं असं नाही, असतं असं आपण म्हणूया. आणि मी प्रत्यक्ष व्हेरीफाय कधी केलेलं नाही, परंतु वाचन केलेलं आहे की क्रिलियन फोटोग्राफी नावाची एक जी एक तंत्र आहे की ज्याच्या मदतीने अशा प्रकारचा हा ऑरा फिल्म करता येतो किंवा टेस्ट करता येतो असं काही जण दावा करतात. मी म्हटलं तसं की मी त्याच्यावरती ते योग्य आहे किंवा अयोग्य आहे असं काहीच सांगण्याची माझी पात्रता नाही, कारण मी काही त्याचा कसा अभ्यास केलेला नाही. परंतु वाचन मी जे केलेलं आहे त्याच्यातनं मला एवढं नक्की म्हणतं की हा फील होण्याजोगा असतो, आणि तो फील वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकतो. म्हणजे थोडं वेगळं उदाहरण द्यायचं तर काही व्यक्तींच्या संनिध गेल्यावरती आपल्याला एक खूप रिलॅक्स्ड, एक पॉझिटिव्ह व्हाईब्स म्हणतात त्याला, म्हणजे वेगवेगळे शब्द वापरले जातात, पण अशा प्रकारचा एक आपल्याला स्वस्थता जी येते किंवा त्या व्यक्तींकडे बघितल्यानंतर ह्या व्यक्तींना बघून एक प्रसन्नता मनाला येईल किंवा त्या व्यक्ती पण तशा प्रसन्न असतात, तर तिथे तो कुठेतरी प्राणमय कोश त्यांचा जो आहे तो प्रदीप्त आहे किंवा तो तेवढा ऑरा त्यांचा स्ट्रॉंग आहे असं आपण म्हणू शकतो. की ती प्राण ऊर्जा जी आहे सगळी ती तेवढी विकसित झालेली आहे, म्हणून तशा प्रकारचा फील हा बाहेरच्या वर्तुळातल्या लोकांना येतो. त्या व्यक्तीला येतच असेल किंवा तिला ते माहितीच असेल, परंतु इतरांना सुद्धा ते जाणवण्या इतका तो कदाचित जास्त विकसित झालेला असू शकतो. तर आत्ता म्हटलं तसं अन्न आणि प्राण हे दोन्ही कोश एकमेकांवर परिणाम करणारे असतात. प्राणमय कोशाचं जसं अन्नमय कोशाचं कार्य सेवन, पचन, उत्सर्जन आणि त्याच्यातून सगळी निर्मिती असं आहे, तसं प्राणमय कोशाचं कार्य अर्थातच श्वासोच्छ्वासाचं अविरत चक्र हे आहे. त्यामुळे जर आपण श्वास घेतला नाही तर आपला अन्नमय कोश सुदृढ म्हणजे तसाच राहील, प्रत्यक्षात प्राण निघून गेलेले असतील. म्हणजे जेव्हा व्यक्ती एखादी मृत होते त्यावेळेला शरीर आहेच ना, जोपर्यंत त्याचं डिकम्पोजिशन होत नाही किंवा ते काय आपण अग्नीच्या स्वाधीन करत नाही वगैरे वगैरे तोपर्यंत शरीर आहे, अन्नमय कोश आहेच, पण त्या अन्नमय कोशामध्ये ऊर्जा आहे, तो प्राण नाही कारण तो श्वास चालू आहे. त्यामुळे आपण जे म्हणतो की एका श्वासाचं अंतर असणं आणि नसणं ह्याच्यात एका श्वासाचं अंतर, ते ह्या प्राणमय कोशाचं कर्म आहे की ते अविरत चक्र आहे, तरीही त्याला अवरुद्धता येत नाही. पंचप्राण असा आपण शब्द वापरतो, पाच प्रकारचे प्राण आहेत. तर हे पंचप्राण कुठले आहेत, तर त्याची स्थानं पण आपल्या शरीरातली निश्चित केलेली आहे. की आपल्या मस्तिष्कामध्ये जो आहे तो प्राण आहे, प्राण त्याचं कर्म हे श्वसन आहे. आता मी जेव्हा याला न्यूरोसायकोलॉजीशी जोडते त्यावेळेला अर्थातच श्वसनाचं केंद्र हे आपल्या मेंदूमध्ये, श्वास
श्वसन नियंत्रित करणारं केंद्र मेंदूमध्ये, त्यामुळे प्राण हे मस्तिष्कामध्ये आहे. दुसरा जो प्राण आहे त्याला उदान असं म्हटलेलं आहे, तो आपल्या कंठामध्ये आहे जिथून वाणी निर्माण होते. आता याच्यामध्ये सुद्धा थोडासा आणखीन खोलात जाऊन आपण बघितलं तर वाणीचे पण तीन टप्पे सांगितलेले, परापश्यंती वैखरी, परापश्यंती मध्यमा आणि वैखरी, चार आहे. तर त्याचेही वेगवेगळे काय म्हणायचं वर्णन आहे की परा म्हणजे काय, पश्यंती म्हणजे काय, मध्यमा म्हणजे काय आणि वैखरी म्हणजे काय. त्याच्या खोलात मी आता जात नाही, पण त्याच्यामुळे त्या प्राणाच्या इथे सुद्धा जसं मस्तिष्कामधला प्राण हा श्वसनाशी संबंधित आहे, तसा इथला प्राण हा आपला वाणीशी संबंधित आहे. मग ती वाणी आपली किती सक्षम आहे, किती स्पष्ट आहे, किती नियंत्रित आहे, हे सगळं तो जो उदान हा प्राण आहे तो नियंत्रित. तिसरा जो प्राण आहे तो व्यान असं म्हटलेलं, तो आपल्या छातीच्या इथे किंवा उर भागामध्ये आहे. आणि त्याचं जे काम आहे किंवा त्याचं हे मुख्य आपला रक्तप्रवाह सुरळीत ठेवणे. तर हे सगळं मी तुम्हाला मी काय वाचलंय ते सांगते, हे कदाचित माझ्यापेक्षा जास्त अभ्यास केलेले आणखीन खोलात सांगू शकते. मी थोडीशी डिलिव्हरी ऑफ इन्फॉर्मेशन करते आणि त्याच्यातलं मला बोलता बोलता मला सुद्धा काय समजतंय असं मी विचार करते. तर हा व्यान नावाचा प्राण जो आहे तो आपल्या रक्ताभिसरण प्रक्रियेवरती नियंत्रण ठेवणारा आहे. चौथा जो आहे तो समान नावाचा प्राण आहे, तो आपल्या उदरामध्ये आहे आणि तो आपल्या पचन संस्थेच्या सगळ्या क्रियेवरती नियंत्रण ठेवणार आहे. म्हणजेच ऊर्जा, प्राण ही जी ऊर्जा आहे ती ह्या सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ऍक्टिव्हेट होते असं आपण थोडंसं म्हणू शकतो. आणि सगळ्यात शेवटचा जो प्राण आहे तो अपान आहे, की जो आपल्या उत्सर्जन संस्थेच्या इथे आहे आणि त्याच्यामधून उत्सर्जनाची प्रक्रिया ही गतिमान केली जाते किंवा ती नियंत्रित केली जाते. तर असं ते प्राण, उदान, व्यान, समान आणि अपान असे हे पंचप्राण. आणि पुन्हा त्याच्यामध्ये असंही मांडलेलं आहे की आपल्या शरीरामध्ये जसं आपण ॲलोपॅथीच्या दृष्टीने बघतो तेव्हा नर्व्हस सिस्टीम म्हणजे नर्व्हचं एक प्रचंड मोठं जाळं आहे सर्वत्र, म्हणजे ते मेंदूपासून किंवा आपल्या मज्जारज्जूपासून त्या सगळ्या नर्व्स निघालेल्या आहेत आणि त्या अगदी ॲपेक्सपर्यंत आपल्या पूर्ण सगळ्या शरीराच्या शेवटच्या टोकापर्यंत त्या मुख्य धारा, त्याच्या उपधारा, त्याच्या उपउपधारा अशा त्या सगळ्या नर्व्स आहेत. तशा नाडी ही एक संकल्पना आयुर्वेदामध्ये जी आहे ती ह्या प्राणमय कोशाची एक भाग आहे असं म्हटलं की अशा 70,000 अधिक नाड्या ह्या आपल्या शरीरामध्ये आहेत की ज्या हे सगळं प्रवाहित करतात. ही जी सगळी प्राण ऊर्जा आहे ती प्रवाहित करण्याचं काम ह्या ज्या नाड्यांचे नाड्या आहेत त्या करतात. आणि त्या वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे गुच्छ आलेत, एकत्र आलेत. म्हणजे जसे जसं आपण नर्व्हस सिस्टीमच्या बाबतीत म्हणतो की अमुक ठिकाणी त्याचा संयोग झालेला, इकडनं 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 आलेल्या सगळ्या नाड्या तिथे एकत्र आलेल्या आहेत, नर्व्ह एकत्र आले आहेत आणि त्याच्यामधून मग ते संदेश वहन होत आहे. तसं नाड्यांच्या बाबतीमध्ये म्हटलेलं आहे. पुन्हा इथे कोणी त्याच्यातलं तज्ज्ञ असेल तर जास्त तुम्ही प्रकाश टाका, परंतु ध्यानाच्या बाबतीमध्ये जे वेगवेगळे हे सांगितलेले आहेत म्हणजे त्याला काय म्हणता येईल चक्र जी म्हटलेली आहेत सगळी, मग त्याच्यात विशुद्ध चक्र आहे, आज्ञाचक्र आहे, ज्ञानचक्र आहे, तर ही सगळी चक्र जी आहेत ती त्या त्या चक्राच्या ठिकाणी विशिष्ट प्रकारच्या नाड्या एकत्र आलेल्या आहेत आणि त्याच्यामधून हे प्राण ऊर्जा ही प्रवाहित होते अशी ती संकल्पना आहे. आता मी म्हटलं तसं मी आयुर्वेदाची पण विद्यार्थिनी नाही आणि संस्कृतची पण विद्यार्थिनी नाही, त्याच्यामुळे याच्यातला नेमका तपासण्याचा भाग काय आहे आणि कसा आहे हे मला आत्ता तुम्हाला सांगता येणार नाही. परंतु मांडणी अशी केलेली आहे की हा प्राण ऊर्जेचा सगळा भाग हा असा प्रवाहित होतो आणि त्याच्यातून आपल्या कर्मेंद्रियांना आणि ज्ञानेंद्रियांना चालना मिळते आणि म्हणून ती कार्यरत राहतात. आता मूळ आपल्याला जे समजून घ्यायचं आहे ते असं की प्राणाचा जर असमतोल झाला तर प्राणमय कोशामध्ये प्रश्न निर्माण होतात. म्हणजे काय, तर श्वास उच्छ्वासाचं चक्र जर बिघडलं तर वेगवेगळ्या प्रकारचे दोष निर्माण होतात. हा शब्द आपल्याला थोडा परिचयाचा असतो, त्याला त्रिदोष असं आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे, वातदोष, कफदोष आणि पित्तदोष, हे तीन शब्द आपल्याला नक्की माहिती असतात. तर हे सुद्धा जे निर्माण होतात ते प्राण ऊर्जेमधल्या असमतोलामुळे निर्माण झाले. त्यामुळे प्राणमय कोश चांगला ठेवणं म्हणजे काय, तर प्राणवायूच्या आत आणि बाहेर जाण्यावरचं नियंत्रण वाढवणं, त्याचं नियमन वाढवणं, म्हणून प्राणायाम. म्हणजे प्राणमय कोश म्हणजे प्राणायाम असं नसून
प्राणायाम ही एक साधना किंवा एक कृती अशी आहे की ज्याच्यामुळे तुम्ही ही सगळी जी काही तुमची शरीरांतर्गत रचना मांडलेली आहे, मग त्या नाड्यांचा समूह असतील, ती चक्र असतील, किंवा हे सगळे पंच प्राण असतील, त्या पंचप्राणांना नियंत्रित ठेवण्यासाठी किंवा त्यांचं काम चांगलं करण्यासाठीची साधना म्हणून प्राणायाम असं सांगितलं. म्हणजे प्राणायामाच्या माध्यमातून ह्या सगळ्या चक्राची शुद्धता मेंटेन करणं. आमच्या एक सहकारी आहेत अंजली ते भिडे म्हणून, समाजिकेच्या सदस्य आहेत, त्या बाराक्षराचे वर्ग वगैरे पण घेतात. आज दुपारी त्यांचा एक नवीन वर्ग सुरू झाला. त्या नेहमी सांगतात, त्या संवादिनीमध्ये आल्या तेव्हा साधारण 62-60 वर्षाच्या होत्या, 61 वर्षाच्या होत्या, आता त्या जवळजवळ 72-73 वर्षाच्या, 10-12 वर्ष त्या नियमितपणे येत आहेत. त्या नेहमी आम्हाला सांगतात की लहानपणी मी, त्या म्हणतात, मी अगदी पाप्याचं पितर होते, म्हणजे खूप सारखी आजारी पडणारी, सारखं काहीतरी मला व्हायचं, आजारी हे होतंय ते होतंय ते होतंय. कधीतरी 40-45 सुमाराला त्यांनी प्राणायाम शिकायला सुरुवात केली, योग साधना आणि प्राणायाम शिकायला सुरुवात केली. आणि आश्चर्यकारक म्हणजे ते अत्यंत नियमितपणे आणि काटेकोरपणे सगळं करणार आहेत. पण आज मला असं लक्षात येतं की 72व्या वर्षीसुद्धा त्यांची जी काही एनर्जी लेवल आहे ती आमच्या कुणाहीपेक्षा जास्त आहे. म्हणजे जे काही आधीचा सगळा तो एक बॅकलॉग होता असं आपण म्हणूया, तो भरून काढून सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे त्या दिवसभर कार्यरत राहू शकतात. आमच्याबरोबर 8-8 दिवस गेल्या 1-2 वर्षापूर्वीपर्यंत त्या शिबिराला यायच्या. शिबिरात आमचं जवळजवळ 16-17 तासाचं शेड्यूल असायचं, ते सगळं त्या व्यवस्थित निभवायच्या. त्यांनी आम्हाला मग तिथे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम शिकवले, रोज उलट्या उलट्या चालत प्राणायाम करतात. मी त्यांचं उदाहरण तुम्हाला अशा गमतीस गमत म्हणून देते की एका वयाच्या ऱ्हासाच्या टप्प्यावरून सुद्धा प्राणायामासारख्या ह्याची जर सुरुवात एखाद्या व्यक्तीने केली तर ती इतकं गेन करू शकते. मागच्या वर्षी त्यांना कोरोना झालेला होता, बऱ्यापैकी गंभीर झालेला होता, ॲडमिट करायला लागलं होतं, पण त्यांना ऑक्सिजन एकच दिवस घ्यावा लागला. त्यांच्या वयाच्या माणसाला गंभीर प्रकारचं आहे झालेलं असताना सुद्धा अगदी सही सलामत त्या त्याच्यातनं बाहेर, आणि त्या म्हणल्या की याचं केवळ श्रेय प्राणायाम. आणि मी इतकी वर्ष ते नियमितपणे करते आहे, त्याच्यामुळे आपोआप ती जी फुफ्फुसांची क्षमता आहे, ॲल्विओलाय म्हणजे छोट्या छोट्या ज्या फुफ्फुसामधल्या पेशी आहेत की ज्या श्वासोच्छ्वासाचं काम करतात, ते धरून ठेवण्याचं त्यांचं काम आहे, तर त्याला प्राणायामातून एक प्रकारची सक्षमता मिळते असं संशोधनामध्ये पण दिसलेलं आहे. हे मी तुम्हाला नक्की सांगू शकते, कारण त्याच्यावरचे पेपर्स मी वाचलेले आहेत. एस व्यास युनिव्हर्सिटीमध्ये याच्यावरती खूप काम झालेलं आहे बँगलोरच्या, की जिथे योगोपचारामध्ये योगोपचारांमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधींवरचं नियंत्रण याच्यावरती खूप संशोधन सातत्याने केलं जातं, आणि आपले दिल्लीचे माननीय मुख्यमंत्री पण तिथे जाऊन उपचार घेतात डायबिटीससाठी. मध्यंतरी ते तिथे गेले आहेत आणि राहिले आहेत वगैरे असे फोटो आलेले होते. त्यामुळे योगोपचारांमध्ये प्राणायाम हे या अशा नियंत्रणांसाठी, व्याधी नियंत्रणासाठी किंवा सक्षमता वाढवण्यासाठी वापरले जातात, पण मूळ त्याचं हे प्राणमय कोश सुदृढ करणं असं आहे. कोणाला विचारायचं आहे ते? एक मिनिट. हा, हे शब्द आपण नैवेद्य दाखवताना घेतो. हा, प्राणायस्वहा, अपानायस्वहा, व्यानायस्वहा, उदानायस्वहा, म्हणजे आमच्या प्राण्यालाच आपण आपल्या. हा, म्हणजे मला असं वाटतं ते सगळं सिम्बॉलिकच आहे शेवटी, की त्याची त्याचं स्मरण आपल्याला राहावं की आपल्या शरीरामध्ये हे पंचप्राण आहे. तसे देव जो कोणी समोरचा आहे त्यालाही आपण मानवी रूप दिलेलंच आहे आपल्या कल्पनेतून, त्यामुळे त्याही आपल्यामध्ये देव आहे, आपल्यामध्ये देव आहे, म्हणून आपल्या पंचप्राणांचं आपल्याला स्मरण असावं असंही त्याच्यामागचा हेतू असू शकतो. मगाशी जो खेळ आपण घेतला त्याचा काय संबंध आहे असा आपल्या मनात प्रश्न येईल. तर मी मगाशी म्हटलं तसं, प्राणमय कोशाची सगळी सांगड ही अभिव्यक्तीशी आहे, कारण ही ऊर्जा शेवटी कुठून व्यक्त कुठून होणार, समोरच्या व्यक्तीला कुठून दिसणार आहे, किंवा त्याच्यातून जगाशी आपला संबंध जो काही जोडला जाणार आहे अन्नमय कोशाचा, आपल्या मनोमय कोशाचा आणि आपल्या विज्ञानमय कोशाचा, तो सगळा आपल्या वर्तनातून जोडला जाणार, आपल्या वाणीतून जोडला जाणार, आणि त्या सगळ्याचं नियंत्रण हे आपल्या प्राणमय कोशामध्ये. त्याच्यामुळे प्राणमय कोश बळकट करणं म्हणजे काय, तर आपली देहबोली, म्हणजे तो जसा जसा बळकट होईल तशी आपली देहबोली सुधारते किंवा आपली वाणी सुधारते. म्हणजे लहान, आता ह्याच्यामध्ये दोन पद्धतीने विचार केला जातो, म्हणजे प्राणमय कोश बळकट केला म्हणजे हे होईल,
हे करत गेल्यामुळे प्राणमय कोण पडतो, तर दोन्हीचा एकमेकांशी संबंध आहे. म्हणजे जेव्हा लहान मुलांना आपण पाठांतरासाठी समजा उद्युक्त केलं, तर ते पाठांतर करता करता जेव्हा वाणी शुद्ध होते तेव्हा आपोआपच श्वासोच्छ्वासाचे नियम इनबिल्ट होतात किंवा त्याची ती सवय लागून जाते. जसं म्हणजे ते मेकॅनिझम सेट होतं असं आपण म्हणतो, की विशिष्ट आघात देऊन जेव्हा काही स्तोत्र म्हणायची असतात तेव्हा ती स्तोत्र आपण जेव्हा शिकतो तेव्हा ती ह्याच आघातानुसार म्हणायची असं म्हणून ते पाठांतर जेव्हा होतं तेव्हा आपोआप ते श्वसनाचं जे काही नियंत्रण आहे ते त्या शरीरामध्ये रुजतं. आणि मग मानसशास्त्रात जो आपण ट्रान्सफर ऑफ लर्निंगचा नियम वापरतो की मी एक गोष्ट शिकले एखाद्या प्रकारची, ते थिंकिंग स्किल मला आलं तर ते मी फक्त तेवढ्याच गोष्टीसाठी वापरत नाही, ते आपोआप माझ्या दुसऱ्या पण कुठल्या तरी कृतीमध्ये रिफ्लेक्ट होतं. तसंच प्राणमय कोशाचं पण, त्याच्यामुळे प्राणमय कोशासाठी आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या कृती करत राहिल्यामुळे तो बळकट होतो. आणि मी आत्ता मगाशी म्हटलं तसं प्राणायामासारखा मूलभूत जो त्याच्यातला व्यायाम म्हणूया आपल्या सोयीसाठी आपण त्याला तो करत राहिलो तर ह्या सगळ्या गोष्टी सुधारण्यासाठी पण त्याची नक्कीच कॉन्ट्रीब्युशन आहे. ह्या सगळ्या अभिव्यक्तीमध्ये प्राणमय कोश सुदृढ झाला हे आपण कसं समजायचं, तर त्याच्यामध्ये आपल्या ज्या हालचाली आहेत त्या हालचाली सहजपणे होत आहेत का, नियंत्रित पद्धतीने होत आहेत का, नियमित होत आहेत का, हे सगळे त्याचे इंडिकेटर्स आहेत. नेमक्या होत आहेत का, आपला चपळपणा किती आहे, पुन्हा अन्नमय कोशातल्या लवचिकतेचा आणि प्राणमय कोशातल्या चपळपणाचा संबंध आहे, तर असे ते सगळे एकमेकांवरती अवलंबून आहेत असं वाटतं. हृदयाची कार्यक्षमता, फुफ्फुसाची कार्यक्षमता ही सगळी ह्या प्राणमय कोशाच्या सुदृढतेवरती अवलंबून. हस्ताक्षर मला खूप गंमत वाटली की मी जेव्हा हे वाचलं तेव्हा, पण त्याच्यात म्हणजे काही लेखांमध्ये असं म्हटलेलं आहे की उत्तम हस्ताक्षर हे प्राणमय कोशाचं देवतं, तर असं का म्हटलं असेल तुम्हाला सांगता येईल आपण जे आत्ता ऐकतोय त्याच्यावरून काय संबंध ना हस्ताक्षराचा, आता तर कोणी हातात गेलंही जात नाही सगळे टाईपच करतात. माध्यम आहे आणि नुसतं अभिव्यक्तीचं माध्यम नाही आहे, तर त्याच्यामध्ये समन्वय नाही सगळं आहे ना, म्हणजे त्याचं नियंत्रण आहे, म्हणजे ज्याला आपण फाईन ग्रीप म्हणतो, ग्रॉस ग्रीप आणि फाईन ग्रीप, तर फाईन ग्रीप तुमची जितकी असेल तेवढं तुमचं हस्ताक्षर वळणदार येऊ शकतो, किंवा काही एकाग्रता त्याच्यामध्ये असते. आणि मी आत्ता म्हटलं तसं डौल आहे तो एक प्रकारचा, म्हणजे प्राणमय कोशातून व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे घडत जातं तसा तसा त्या व्यक्तिमत्वाचा डौल हा एक वेगळ्या प्रकारचा बनत जातो असं आपल्याला वाटतं दिसतं. म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं काही व्यक्तींच्या बाबतीमध्ये आपण बघितल्यानंतर का आपल्याला त्यांच्याविषयी जास्त आपुलकी वाटते, आत्मीयता वाटते किंवा ऐकावं असं वाटतं, तर दोन तीन कारणं असू शकतात. एक म्हणजे त्यांचा शारीर डौल, की मी मगाशी दाखवलं ना की एखादा सैनिक जात असतो आपल्याला बघत राहावं असं वाटतं, ते ओळखीचं असो किंवा नसो, पण ती जी काही लयबद्धता आहे चालण्यामधली असेल बोलण्यामधली असेल तर ती आपल्याला आकर्षित करते, कारण तिथे तर प्राणमय कोशाची अभिव्यक्ती आहे. तसंच हस्ताक्षराच्या बाबतीमध्ये पण, त्यामुळे उत्तम हस्ताक्षर ही एक खूप चांगली अभिव्यक्ती प्राणमय कोशाची आहे असं नोंदवलेलं आहे. शुद्ध आणि स्पष्ट वाणी, मग अशी मी त्याचं तुम्हाला उदाहरण दाखवलं, शब्दोच्चार स्पष्ट असणं, ते एका विशिष्ट गतीमध्ये असणं, लयीमध्ये असणं, याच्यामुळे ते ग्रहण करायला आपल्याला जास्त चांगलं वाटतं. आपण संपूया, मला वाटतं दोनच कोश आज होतील आपल्या असं दिसतंय. तिसरा मुद्दा त्याच्यात असा म्हटलेला आहे प्राणमय कोशाचा आणखीन एक आविष्कार म्हणजे पुन्हा अभिव्यक्तीच्या बाबतीत प्रसन्न मुद्रा किंवा स्मितहास्य, बेस्ट ऑर्नामेंट यू वेअर इज अ स्माईल ऑन युअर फेस असं नेहमी म्हटलं जातं. जसं की अर्थात मी मगाशी यांचा मुद्दा होता तोच मी खेळतो, की तुमचा मनोमय कोश सुदृढ असेल तर प्राणमय कोशामधनंही प्रसन्नता तुमच्या सगळ्या अभिव्यक्तीमध्ये आपोआप निर्माण होईल. पण तरीसुद्धा ती तशी निर्माण झाली तर त्याच्यातून ते व्यक्त होतं की हां या व्यक्तीची ही अशी मनोधारणासुद्धा आहे, त्यामुळे अशी प्रसन्नता असणं हे पण सुदृढ प्राणमय कोशाचं एक लक्षण आहे. आता ह्या सगळ्यासाठी मगाशी म्हटलं तसं आपण काय करू शकतो, तर
ह्या आपल्या सगळ्या ज्या काही प्राणमय कोशाच्या अभिव्यक्ती आहेत त्याच्यावरचं आपलं नियंत्रण हळूहळू वाढवणं, त्याच्यामध्ये कुठे गॅप्स राहिलेले आहेत, कुठे त्रुटी आहेत ते आवर्जून बघणं आणि त्याच्यावरती काम करणं. बऱ्याचदा मानसिक ताणांच्यामुळे किंवा अतिरिक्त कामाचे ताण काही वेळेला असतात त्याच्यामुळे काही विशिष्ट लकबी तयार होतात लोकांच्या, इररेझिस्टिबल आपण म्हणतो त्याला, टिक्स असं त्याला म्हटलं जातं. मला पण तशा येतात मधून मधून, माझी मुलगी मला सांगते तू फार ट्विचर्स देते, जरा बघ जरा तिकडे लक्ष दे. तर हे खूप अननोन ह्याने म्हणजे अतिशय स्वाभाविकपणे होत असतं, तर मग त्याच्याकडे आपल्याला लक्ष देता येणं आणि मग ते कमी करण्यासाठी मला असं वाटतं की जेवढा तो अवेअरनेस वाढेल आणि मग जेवढा आपण प्राणायामासारख्या काही साधनांचा उपयोग करू की ज्याच्यामधून शांत बसणं, स्थिर बसणं, म्हणजे मग जेव्हा आपण प्राणायाम करतो एक 5-10 मिनटं घरामध्ये शांतपणे बसून तेव्हा आपल्या लक्षात येतं, म्हणजे माझा अनुभव म्हणून सांगते कारण मी नियमितपणे करतो, तर खरोखरच त्यावेळेला ते येत नाही आणि जेवढं तुमचं ते नियमित होईल तेवढी त्याची ती गती, फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी ही आपोआप करून देते. किंवा मग तुम्ही जेव्हा एकाग्र चित्ताने काहीतरी करत असता त्यावेळेला ते आपोआप अजिबातच पूर्ण इव्हेंट होऊन जातं. तर त्याच्यामुळे तशा प्रकारच्या काही सवयी मुद्दाम आपण बांधवणं याचा सुद्धा नक्की उपयोग होतो असं वाटतं. ह्या सगळ्या प्रक्रिया खूप संथ आहेत हे मात्र आपल्याला लक्षात घ्यायला लागतं, म्हणजे अन्नमय कोशाचं पोषण आणि हे त्यामानाने गतिमान आहे कारण ते स्थूल आहे, लगेच बघता येण्याजोगं आहे, वजन लगेच वाढतं 3-4 महिने किंवा कमी होतं, किंवा लवचिकता सुद्धा तुम्ही जर प्रयत्न केला तर 5-6 महिन्यामध्ये काही गोष्टींची तुम्ही मिळवू शकता सतत सराव केल्यामुळे, कारण त्या सगळ्या काय म्हणूया मोजता येण्याजोग्या गोष्टी आणि लगेच ज्याच्यामध्ये परिवर्तन होऊ शकतं अशा गोष्टी आहेत. परंतु प्राणमय कोशाचं तसं नाही आणि मनोमय कोश आणि विज्ञानमय कोशाचं आणखीनच दीर्घकाळाची तपस्या असं आपण त्याला म्हणू शकतो. प्राणमय कोशाच्या सुद्धा सुदृढतेसाठी खूप काळ जावा लागतो, त्याच्यामुळे दीर्घकाळ चालू ठेवायला लागणारी, सातत्याने चालू ठेवायला लागणारी अशी ही एक प्रकारची साधनं आहे असं आपण म्हणूया. आणि त्याच्या त्या कौशल्याची अनुभूती मात्र आपल्याला नक्की येते. ऑक्सिजन हाच आपला प्राण आहे आणि तो आपण श्वासामधनं घेतो, त्याच्यामुळे तो आपण जितक्या चांगल्या पद्धतीने घेऊ, जितक्या नियमित आणि शिस्तबद्ध पद्धतीने घेऊ तेवढा हा सगळा प्राणमय कोश जो आपला आहे तो अधिक समृद्ध होणार आहे असं आपल्याला म्हणता येईल. दोनच कोशांचं मी आत्ता सांगू शकले आणि मला माहिती नाही की मी थोडंसं एकतर्फी जास्त बोलले आहे आज, त्यामुळे जर तुमच्यापैकी कोणाला असं वाटलं असेल की नाही थोडे अजून मध्ये प्रश्न विचारायला संधी द्या किंवा उदाहरणं द्या, पुढच्या वेळेला आपण ती दुरुस्ती करूया, तो फीडबॅक मला तुम्ही जरूर द्यावा. आणि शांतपणे तुम्ही जवळजवळ 15-16 तास ऐकून घेतलेले आहे त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुढच्या वेळेला आपण मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश असं करूया, जर आपल्याला थोडा वेळ वाढवता आला, लवकर घेता आलं तर मला वाटतं ते तिन्ही आपण मग त्याच्यामध्ये मग चालेल, म्हणजे मला अडचण काही नाही, पण इथे जर 6 बंद करायला लागत असेल तर मग तसा वेळ ठेवून जर तुम्ही 22 तारखेला आला तर मग आपल्याला थोडी प्रश्नोत्तर पण त्याच्या घेते. मी असं म्हणेन की रिझर्व ऊर्जा किती आहे एखाद्या व्यक्तीमध्ये त्याच्यावरती हे खूप अवलंबून आहे. मल्टीटास्किंग आणि प्राणमय कोशाचा काही संबंध आहे. तर मल्टीटास्किंग केव्हा करू शकते एखादी व्यक्ती, तर जेव्हा तिच्याकडे असलेली ऊर्जा ती योग्य प्रमाणामध्ये योग्य ठिकाणी एकाच वेळी वापरू शकते तेव्हा. तर त्यामुळे तो रिझर्वायर तुमचा किती आहे किंवा किती तुम्ही तो वाढवू शकता, ती तुमची क्षमता ताणण्याची याच्यावरती ते जास्त अवलंबून. मल्टीटास्किंग सगळ्यांना झेपतं असंही नाही आणि त्याच्यामुळे एक ना धड भारावर चिंध्या असं पण होऊ शकतं किंवा असमाधान सगळ्या गोष्टीमध्ये असंही होऊ शकतं आणि काही व्यक्ती ते सहजपणे करतात. पण तो आवाका प्रत्येकाचा प्रत्येकाला येणं की आपण किती ऊर्जा कुठे कशी देऊ शकतो आहोत आणि कुठे आपण आपल्यावरती किंवा इतरांवरती पण अन्याय करतोय आणि आपल्या ऊर्जेचा ऱ्हास करतोय, तर हा फील येणं हे जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. मल्टीटास्किंग करणं याच्यामध्ये काही त्याच्यामुळे प्राणमय ऊर्जेचा क्षय होतो असं नाही मला वाटत, पण तो प्रत्येकाचा
किती कसा झेपू शकतो याच्यावर खूप अवलंबून आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण काही व्यक्ती अशा बघतो ना की म्हणजे मी म्हणून मग अशी योगाचं उदाहरण दिलं की ज्या दीर्घकाळ योग साधना करतात किंवा अन्य अशा प्रकारचे काही साधनाच म्हणूया आपण त्याला वेगवेगळ्या प्रकारची साधना ही ऊर्जा वाढवण्यासाठी अशा व्यक्ती खरोखरच अनेक गोष्टी एका वेळेला करू शकतात आणि ते करून सुद्धा ताज्या तव्याने असतात असंही आपल्याला दिसतं. तर त्याच्या मागे त्यांची ती अनेक वर्षांची साधना असू शकते. म्हणून मी पण करायला गेले उद्या सगळ्या तशाच गोष्टी तर कदाचित मी आहे ती ऊर्जा माझी लवकर वेअर आउट करेल असं शक्य आहे. हा म्हणजे तो पुन्हा ती अशी आहे गोष्ट की तुम्ही हळूहळू हळू त्याची हे वाढवू शकता. म्हणजे मी आता सुदृढ प्राणमय कोश करेन आणि मग मी मल्टीटास्किंग करीन असं नाही. मी करता करता पण ते वाढवू शकते पण तो मला अंदाज आला पाहिजे की मी कुठे आवाजाने जास्त ताण घेते आहे किंवा नाही घेते आहे मग मला काय करटेल करायला पाहिजे. आणि त्याच्यात फक्त प्राणमय कोशात तुमची मानसिक ऊर्जा पण खूप खर्च होत असते. मनोमय कोशात आपण तेही बघणार आहोत की भावना आणि विचार आणि ह्या सगळ्याचं सुद्धा क्लटरिंग व्हायला लागलं की प्राणमय कोशाची ऊर्जा पण खाली खाली जाईल. ते सगळं एकमेकांवर अवलंबून. मला जरा विचार करायला लागेल. मी असा क्लिनिकल अंगाने नाही विचार केला पण मी विचार करते आणि मला जर काही संदर्भ मिळाला तर मी पुढच्या वेळेला तुम्हाला नक्की सांगेन. मला परत एक प्रश्न सांगा. ओसीडीच्या पेशंटसाठी प्राणमय कोशाच्या सुदृढतेचं म्हणजे तिथे तो क्लमझीनेस आणि रिकरिंग थॉट्स आणि रिकरिंग बिहेवियरल हे जे आहे बरोबर आहे ना तुमचं म्हणणं ऑब्सेस कंपल्सिव्ह ॲक्शन्स जे आहेत त्याच्यासाठी बघायला पाहिजे. पण व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. मी क्लिनिकल प्रॅक्टिस करत नसल्यामुळे माझ्या डोक्यात कधीच आलं नाही पण व्हेरी इंटरेस्टिंग. मी क्लिनिकल प्रॅक्टिस करते तेव्हा आम्ही ह्या प्राणमय कोशाच्या संदर्भातले प्राणायामाचे जे काही एक्सरसाइजेस आहेत ते त्यांना देऊन म्हणजे तोच एक मार्ग नाही आहे पण त्याच्यातला वन ऑफ द वेज म्हणून आम्ही तो वापरतो बऱ्यापैकी. आणि मागाशी म्हटलं ना की खूप संथ प्रक्रिया आहे. म्हणजे जसं तुम्ही मेडिकेशन देता आणि लगेच परिणाम दिसतो तुम्हाला कारण लगेच न्यूरोकेमिकल्सवरतीच तो थेट त्याचा इम्पॅक्ट आहे जेव्हा ड्रग्ज आपण प्रिस्क्राईब करतो त्याच्यापेक्षा ही प्रक्रिया खूपच सूक्ष्म पद्धतीने चालणार आहे. त्यामुळे त्याचा अभ्यास करण्यासाठी लॉन्जिट्युडनल स्टडीज केली पाहिजे तर ते तशा अर्थाने आपल्याला कॉजल रिलेशनशिप जर बघायची असेल तर इट हॅज टू बी डन इन अ लॉन्जिट्युडनल वे. प्रश्न आहे आणि नोंदवून ठेवा किंवा ताईंकडे पाठवून ठेवा मधल्या काळामध्ये. म्हणजे मग समजा मला सुद्धा जर आधी कळले तर मी थोडं त्याच्याबद्दलही मला माहिती नसलं तर मी वाचून माहिती करून घेईन आणि मग खूप उत्तम प्रकारे त्यांनी ज्ञानमय कोश आणि प्राणमय कोश आपल्याला सांगितलं आहे. आपल्याला ते आपल्याशी जोडून घ्यायचं आहे तर आपल्याला या स्थूल मनाने जो काही अवेअरनेस आपल्यामध्ये असायला पाहिजे तो आहे का माझं शरीर बोलायला लागल्यावरच ते कळायला लागतं असं काही आहे का मी माइंडफुलनेसने त्याच्याकडे बघते की हे कसं चाललंय काय चाललंय काय पद्धतीने चाललंय मग माझी जीवनशैलीकडे मी बघते का माझ्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्वतःशी रिलेट करण्याच्या आहेत. आणि त्या जसजशा आपण रिलेट करायला जाऊ तसं मला असं वाटतं लगत आहे की आपली अवेअरनेसची क्वालिटी वाढवणं हे खरं तर खूप महत्त्वाची गोष्ट वाटते मला. आणि त्याचीही सुरुवात आहे अन्नमय कोश म्हणजे त्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे स्थूलतेकडून सूक्ष्मतेकडे जाणं हा जो काही भाग आहे तो मला समजतो का मला कळतो का त्याच्याविषयी मला जाणीव होते का हे फार महत्त्वाच्या गोष्टी वाटतात. आणि तिथपासून जाणीव सुरुवात झाली तर कदाचित निदान आपण त्या मार्गावर तरी जाऊ पुढे पोचू की नाही माहिती नाही आपल्याला त्या अनन्मय कोशामध्ये वगैरे पण निदान त्या मार्गावर तरी आपण नक्की असू की आपले पंचप्राण. आणि त्यांनी खूप उत्तम सांगितलं की आपली वाणी आपलं हालचाल आपलं सगळं गेस्ट हे सगळं त्याच्यावरती अवलंबून आहे याची आपल्याला खरंच एक म्हणजे जागृती येणं खूप गरजेचं वाटलं मला की आणि हा इथपासून सुरुवात जर का अवेअरनेसला झाली तर मला असं वाटतं की
अवेअरनेस हा आपल्या मानसिक शांततेसाठी प्रसन्नतेसाठी आणि आपल्या एकूणच सगळ्या विकासासाठी खूप पहिला टप्पा आहे. आणि आज अनुवादाजी फार सुंदर आणि अतिशय छान पद्धतीने एक एक गुणगणतले त्यांनी सांगितलं. अनुवादाजी मनापासून धन्यवाद. आणि आपण 22 तारखेला पुढचे 3 कोश बघणार आहोत. कृपा करून तुम्ही सगळे जे आज उपस्थित आहात ते जरूर या 22 तारखेला, म्हणजे तुम्हाला तो पूर्ण एक काय म्हणतो सब्जेक्टचा एक आवाका येऊ शकेल. त्या म्हणण्यात असं तो खूप मोठा आहे, तो खूप वास्ट आहे, पण निदान मला विचारांची म्हणजे चालना जरी सुरू झाली आणि तुम्ही पुढे जाऊन त्याचा अभ्यास केला तरी ते होऊ शकतं. तर अनघा त्यांच्या मनापासून आभार. आणि मी पळ्याचा वापर केला नाही, तुम्ही एवढी रचना छान झालं, खूप छान असलेलं ते. तर धन्यवाद. 22 तारखेला भेटूया. 15 तारखेला आपण भेटणार आहोत वेगळा विषय घेऊन, तो तुम्हाला तुमच्या ग्रुपवर कळेल. सो मनापासून.